प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पास्टर मनोज टेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात, अधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचा जो उद्देश आहे हे चॅनल सुरू करण्यामागचा तो पूर्णत्वास नेण्यासाठी आपला त्या ठिकाणामध्ये जर उपयोग झाला तर परमेश्वर त्यासाठी देखील आपल्याला आशीर्वादाने भरणार आहे. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, प्रार्थना विनंती असतील तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणामध्ये पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तो व्हॉट्सअप नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला चार नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141, दुसरा नंबर आहे 9850144151, तिसरा नंबर आहे 9730319999, आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर नक्कीच तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे, हजारो साक्षी घडत आहेत, इतक्या साक्षी आहेत की त्या सगळ्या साक्षी सांगण्यासाठी देखील या ठिकाणामध्ये वेळ नाही. पण परमेश्वराला गौरव करण्यासाठी सिस्टर सुनीता हिंगोली या शिलोह चर्चमध्ये आल्या होत्या, आणि त्यांच्याबरोबर सिस्टर अंकिता कसबे या देखील आल्या होत्या. आणि त्यांनी पास्टरांकडून या ठिकाणामध्ये प्रार्थना करून घेतली होती की सिस्टर अंकिता कसबे ह्या प्रेग्नंट होत्या आणि त्यांची डिलिव्हरी उत्तमरित्या व्हावी, नॉर्मल व्हावी म्हणून या ठिकाणामध्ये येऊन ते पास्टरांकडून प्रार्थना करून घेऊन गेले. आणि गेल्यानंतर 8व्या महिन्यामध्ये डॉक्टरांनी ज्यावेळेस त्यांची सोनोग्राफी केली त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की अचानक आता तुम्हाला सिझर करावं लागेल, कारण जे गर्भाशयामधलं पाणी आहे ते सगळं काही संपलेलं आहे आणि बाळाची हालचाल पण पूर्णपणे थांबलेली आहे, आता सिझर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पण त्या बहिणींनी सांगितलं की माझा विश्वास आहे, परिस्थिती काहीही असू दे, आम्ही पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतलेली आहे, परमेश्वर अद्भुत कार्य करणार आहे. आणि त्यांनी हे देखील शब्द वापरले की जे शिलोह चर्चमध्ये या ठिकाणामध्ये सोलापूरला या ठिकाणामध्ये येतात, जाताना कोणीही रिक्त जात नाही, ते परमेश्वराची आशा घेऊन या ठिकाणातून जातात. ते विश्वासाने ते शब्द त्या ठिकाणामध्ये त्यांनी बोलले आणि डॉक्टरांनी पुन्हा एकदा ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा सोनोग्राफी करायला सांगितली आणि परमेश्वराने अद्भुतरित्या त्या ठिकाणामध्ये कार्य केलं. त्यांनी फोटो देखील आधी पाठवले होते, गर्भाशयातले सगळं पाणी संपलेले देखील फोटो त्यांनी व्हॉट्सअपला पाठवले होते. आणि नंतर ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऑपरेशनला घ्यायच्या आधी पुन्हा एकदा त्यांनी सोनोग्राफी केली आणि त्या सोनोग्राफीमध्ये अद्भुतरित्या परमेश्वराने कार्य केलं. पाण्याची लेवल अद्भुतरित्या वाढलेली होती, बाळाची हालचाल पूर्णपणे होत होती, बाळ जे होतं ते पूर्ण निरोगी होतं. आणि एवढंच नाही तर त्यांनी साक्ष सांगितलं की 9 महिने झाल्यानंतर त्यांना परमेश्वराने सुंदरशी मुलगी ते पण नॉर्मल डिलिव्हरी होऊन केली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. देव टाकळी या ठिकाणामध्ये मे महिन्यात पास्टरांची मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये एक व्यक्तीला आणलं होतं, त्याला तीव्र पॅरालिसिसचा त्या ठिकाणामध्ये झटका त्याला आला होता आणि त्याला त्या ठिकाणामध्ये मीटिंगमध्ये आणण्यात आलं आणि पास्टरांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच ठिकाणी तो मनुष्य पूर्ण बरा झाला आणि आता तो चालत आहे, हिंडत आहे, फिरत आहे, सर्व काम करत आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आज आपल्यामध्ये कोल्हापूरवरून सिस्टर आणि त्यांचे पती आलेले आहेत, मी दोघांना विनंती करतो ते या ठिकाणामध्ये पुढे येतील. प्रेज लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर अर्पिता श्रीसुंदर आणि त्यांचे पती आज या ठिकाणामध्ये कोल्हापूरवरून खास आलेले आहेत. ज्यावेळेस त्यांनी 2018 सिस्टर अर्पिता यांना 2018 गव्हर्नमेंट जॉबसाठी त्यांनी एक्झाम दिली होती, पण त्या 2018 एक्झाममध्ये त्यांचा रिझल्ट उत्तम आला नाही, त्यांचं सिलेक्शन गव्हर्नमेंट जॉबसाठी झालं नाही आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की 2023 आपल्याला एक्झाम द्यायची आहे. आणि एक्झाम देण्याच्या आधी त्यांनी सांगितलं की मला पास्टरांकडनं प्रार्थना करून घ्यायची आहे आणि त्यांनी पास्टरांकडनं विशेष त्यांच्या जॉबसाठी प्रार्थना करून घेतली. त्याचा रिझल्ट आला आणि त्यांची जी एक्झाम होती ती 6 त्या ठिकाणामध्ये घेण्यात आल्या होत्या आणि त्यातली ह्यांची जी एक्झाम होती ती सगळ्यात टफ अशी एक्झाम होती आणि 200 त्यांना 102 त्या ठिकाणामध्ये मिळाले. आणि त्यानंतर पण ते रिझल्ट अजून पूर्ण झाला नव्हता आणि त्यांना वाटलं आता एवढे कमी मार्क म्हटल्यानंतर त्या ठिकाणामध्ये नंबर लागणार नाही. पण ज्यावेळेस परमेश्वरावर विश्वास असतो तो मार्क पण बदलतो आणि गव्हर्नमेंट पण तो बदलतो. आणि त्यांचा विश्वास होता, परमेश्वरानं त्या ठिकाणामध्ये कार्य केलं आणि दुसऱ्या काही पॉईंट्स त्या ठिकाणामध्ये वापरण्यात आले आणि त्यांचा रिझल्ट 134 नेण्यात आला आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागला. ते सध्या सांगली सिव्हिल या ठिकाणामध्ये ते कामाला देखील आहेत
आणि परमेश्वराने केलेले हे सगळं कार्य या उभयांतांनी विसरले नाहीत. आणि त्यांनी ठरवलं होतं की ज्यावेळेस त्यांना जॉब लागणार त्यावेळेस जो पहिला पगार मिळणार आहे तो पहिला पगार शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये बांधकामासाठी आम्ही देणार आहोत. आणि खास ते देण्यासाठी ही साक्ष घेऊन आणि येशूचं नाव उंच करण्यासाठी या ठिकाणामध्ये आलेले आहेत म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देऊयात. थँक्यू. नंदुरबारवरून सिस्टर रविता आलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ सतर सिंग पण आहे. ते दोघं यावेळेस पुढे येतील. चनावाला धन्यवाद देऊयात. आज आपल्यामध्ये सिस्टर रविता नंदुरबारवरून खास या ठिकाणामध्ये आलेल्या आहेत. त्यांचा भाऊ सतर सिंग हा टीबीने त्याचप्रमाणे कावीळणी या दोन्ही रोगांनी ग्रस्त होता, पण त्यांनी विश्वास परमेश्वरावर ठेवला. यूट्यूबच्याद्वारे त्यांना परमेश्वराचं वचन कळलं आणि त्यांनी विशेषतः पास्टरना फोन करून आपल्या भावासाठी प्रार्थना करून घेतली. आणि प्रार्थना करून घेतल्यानंतर परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये केलं आणि त्यांचा भाऊ सतर सिंग याला टीबी आणि कावीळ या दोन्ही अशा असाध्य रोगातनं परमेश्वराने अद्भुतरित्या बाहेर काढलं, पूर्ण आरोग्य दिलं. म्हणून ते या ठिकाणामध्ये साक्ष सांगण्यासाठी खास आलेले आहेत. सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊयात. शोर आज पुन्हा एकदा वचनाचे दोरे आपल्याशी बोलत असताना आपण जोरदार टाने स्वागत करूयात पास्टर मनोज तरोरे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला महिमा देतो. खूप मोठे चमत्कार देव अनेक लोकांच्या जीवनामध्ये या दिवसात करत आहे. मला ती साक्ष तुमच्यावर शेअर करायला आवडेल. ज्यास परमेश्वर चमत्कार करतो त्यास त्याच्या चमत्काराला कुठल्या वयाचं बंधन नसतं. परवा एका बहिणीनं सांगितलं की अनेक दिवस लेकराची अपेक्षा करत होती, परंतु कुटुंबामध्ये जे निराशेचं वातावरण, वयाची 42 वर्ष उलटली तरीसुद्धा लेकराचा आशीर्वाद नाही आणि हताश आणि निराश झाली. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यासाठी का नाही आपण एवढ्या साक्षी यूट्यूबच्या माध्यमातनं स्टेटसच्या माध्यमातनं पाहताय, तर माझ्या जीवनामध्ये प्रभू हे करू शकतो. म्हणून आशेनं त्यांनी मला कॉल केला की पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. त्यांनी त्याचं यश नव्हतं सांगितलं, परंतु ते म्हटले की आमच्यासाठी प्रार्थना करा, मला लेकराची गरज आहे. आणि मग प्रार्थना केली आणि मला वाटते मागच्या 3 आठवड्याखाली त्या बहिणीने सांगितलं, वयाच्या 42 वर्षानंतर प्रभूनं मला लेकराचा आशीर्वाद दिला. वयाच्या 42 वर्षानंतर तिथं मेडिकल पण काम करत नाही, पण देवाचं सामर्थ्य काम करतं. म्हणून कोणतीच गोष्ट देवाला कठीण नाही. आमचं डेडिकेशन, आमचे त्याच्यावरचा विश्वास, प्रभूप्रती असणारी आमची श्रद्धा, याच्याद्वारे देव काम करतो. परंतु जर आमचा विश्वास डळमळीत झाला, सैतानाला सगळ्यात जास्त जर चीड कोणती असेल तर तुमचा देवावरचा असणारा विश्वास. तो बाकी काही चोरायला येत नाही बरं का. तुमचा पैसा, तुमचे कपडे, तुमचं आरोग्य पण तो चोरणार नाही, त्याला नाही इंटरेस्ट. परंतु त्याला तुमच्या विश्वासासंबंधानं तो नेहमी त्याच्यावरती हल्ला करणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी पुन्हा आल्यावरती मला पृथ्वी तलावर विश्वास आढळेल का. सगळ्यात मोठी समस्या विश्वास आहे. जर तुमचा विश्वास कमजोर पडला, तुम्ही हरणार आहे, तुम्ही हताश होणार आहे, निराश होणार आहे. मनुष्य देवापासून माघारी जाण्याचं कारण फक्त विश्वास आहे. एकदा विश्वास संपला आपोआप देवापासून दूर जातो. तुमचा विश्वास तपासणार कसा. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही देवावरती अवलंबून राहता हा तुमचा विश्वास आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे, वातावरण नकारात्मक आहे, कोणत्या चांगल्या बाजू तुमच्या जमेच्या नाहीयेत, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही देवावरती अवलंबून राहता, बरं तुम्हाला विश्वास का ठेवायचा आहे. आज जी गाणे बिने आपण इतके सुंदर सगळे गायले नाही, सगळ्याजण आणि वाला हे आणि वाला हे सगळे किती एन्जॉय करत होते. आणि वाला अहो पण तो येणार आहे, करणार काय. आज माझा विषय पण तोच आहे जो विषय तुमच्याकडे घेऊन आलो. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. गाणे एवढे जुळून आले आणि संदेशाची ज्या पद्धतीची पेरणी या दिवसामध्ये देव लोकांमध्ये करत आहे, लोकांना जाग करत आहे. आता प्रभू येशू ख्रिस्त ज्या काळामध्ये होता, येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर बाप्तिस्मा करणाऱ्या
योहानाचा जर संदेश काय होता तर पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं. बरं, तो प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आणि तो त्यावेळेस संदेश देतो की देवाचं राज्य जवळ आलं. त्याने घोषणा करून आज 2023-24 वर्ष उलटून चाललेली आहेत. आता विचार करा देवाचं राज्य किती जवळ आलेलं आहे. आता आमची समस्या काय, आम्ही विश्वासाशी लढत आहोत, आम्ही विश्वासाशी लढत आहोत. आणि सैतान या दिवसामध्ये लोकांना विश्वासापासून परावृत्त करणार आहे. कोणता विश्वास? कोणता विश्वास आहे की जो विश्वास तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे? कोणता विश्वास आहे ज्या विश्वासाच्या द्वारे पृथ्वीतलावरचं तुमचं आयुष्य तुम्ही देवाला भिवून वागणार आहात? लक्षात घ्या, एक विश्वास तुमचा स्वतः संबंधानं आणि एक विश्वास तुमचा देवा संबंधानं आहे. देवाच्या वचनाकडे मी जात असताना काही गोष्टी आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्ताला जे 12 शिष्य आहेत, या 12 शिष्यांपैकी हे 12 च्या 12 शिष्य जे आहेत ना, ते एकदम कमजोर आहेत. आणि ते स्वतः येशूला सांगत आहे, प्रभूजी आमचा विश्वास तुम्ही वाढवा. येशूला विनंती करत आहे बरं का, येशूच्या बरोबर राहणारे लोक काय विनंती करत आहे, तुम्ही आमचा विश्वास वाढवा. पा शिष्यांना त्या काळामध्ये येशू संगती राहणारे शिष्य एवढे चमत्कार पाहिले, मेलेले जिवंत झालेले पाहिले, लंगडे चाललेले पाहिले, 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे हजारो लोक तृप्त झालेले पाहिले, पण ते येशूला म्हणतात की आमचा विश्वास वाढवा. काय परिस्थिती होती विश्वास वाढवण्यासंबंधात? आणि आता आम्ही अशा स्टेजला आलेलो आहोत की त्या स्टेज नंतर देवाच्या पुत्राचं या पृथ्वीतलावरती आगमन होणार. आणि जे सजग आहेत, जे तयार आहेत, जे तत्पर आहेत, आणि अशांना अकस्मात तो घेऊन जाणार आहे. अकस्मात बरं का? आणि ती घटना डोळ्याची पापणी लवती ना लवती तीच. आणि येशू या पृथ्वीतलावर असताना त्यानं देखील या पश्चातापासंबंधानं शिष्यांना फार बारकाईने सांगितलेलं आहे, जे झाड फळ देत नाही ते मुळासकट तोडून काढलं जाईल. आणि त्याच्या संबंधाने तो बोलताना ते पश्चातापासंबंधाने सांगत आहे. मला वाटतं एक वचन वाचूया आपण, मत्त्याचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि त्याची 1 पासून काही वचन वाचूया. बाप्तिस्मा करणारा योहान आणि त्याचा संदेश. हा, त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान, बाप्तिस्मा करणारा योहान यहुद्याच्या रानात येऊन, यहुद्याच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की, अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य, स्वर्गाचं राज्य जवळ आले आहे, जवळ आलं आहे. त्याच्याच विषयी, त्याच्याच विषयी यशया संदेशाच्या द्वारे, यशया संदेशाच्या द्वारे सांगितले होते की, सांगितले होते की अरण्यात घोषणा करणाऱ्यांची वाणी, अरण्यात घोषणा करणाऱ्यांची वाणी झाली की, झाली की परमेश्वराचा मार्ग, परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, सिद्ध करा, त्याच्या वाटा, त्याच्या वाटा नीट करा, नीट करा. पुढे या योहानाचे वस्त्र. हा, बस बस असं लिहिलं. नुसतं योहानानं पश्चातापाचा संदेश दिला नाही, तर त्याच्या अगोदर यशामध्ये सुद्धा त्या गोष्टी बोलल्या गेल्यात. पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आले. आणि आता ऐका, या दिवसामध्ये जर लोकांना जागरूक करणारा संदेश कोणता असेल तर पश्चाताप. लक्षात घ्या, फार झाले संदेश आशीर्वाद 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 आशीर्वाद, नाही का? बरं, आता एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा पश्चातापाचा संदेश येतो ना, त्या पश्चातापाचा संदेश 2 घटना घडवतात. एक, पश्चातापाचा संदेश मनुष्याची अंतःकरणं देवाकडे घेऊन जातात. दुसरी घटना, जो व्यक्ती पश्चातापाचा संदेश देतो त्याला मरावं लागतं. ऐका बरं का. आणि पश्चातापाच्या संदेशासंबंधानं जेव्हा पश्चातापाचा संदेश दिला जातो त्या संदेशाला इमर्जन्सी म्हटलेलं आहे. इमर्जन्सी म्हणजे कळतं का तुम्हाला? तातडीची ती गरज, इमर्जन्सी वॉर्ड असतो.
तिथं त्याला न्यायचं, इमर्जन्सीमध्ये त्याला ॲडमिट करायचं, म्हणजे समजायचं पेशंट सिरियस आहे. तसं आता पश्चातापाचा संदेश म्हणजे इमर्जन्सी आहे. काय इमर्जन्सी ते मी तुम्हाला सांगणार आहे देवाच्या वचनात. का पश्चाताप करायला पाहिजे? पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलंय. बरं, देवाचं राज्य आणि पश्चाताप यांचा काय संबंध आहे? हाही मोठा प्रश्न आहे. आणि कोणी पश्चाताप करायचा? अहो, मी ज्यावेळेस तो बसतो आणि संदेश तयार करतो ना, इतक्या काही गोष्टी प्रभू रिव्हील करत असतो की प्रत्येक विश्वासणाऱ्याला कसा पश्चाताप करावा लागतो, प्रत्येक बिलिव्हर्सला. का तर असं लिहिलंय की तिथं पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्याच्यानं जावणार नाही, बरेच लोक खाली राहिलेले दिसतील, पुष्कळ लोकांचा नाश झालेला दिसेल आणि त्या नरकामध्ये पडणार आहे. मी एक संदेश या दिवसामध्ये ऐकला आणि बऱ्याच गोष्टी मलाही माहीत नव्हत्या आणि त्या गोष्टी मी त्या ठिकाणामध्ये ऐकल्यानंतर मी माझं डोकं काम करायचं बंद झालं. मोठा प्रीचर आहे तो, जमलं तर आपण बोलू त्याला चर्चमध्ये. आणि मी ती तो व्हिडिओ तिथं ऐकत होतो ज्या गोष्टी मला माहीत पण नव्हत्या. आणि त्यानं मोशे संबंधानं सांगितलं, मोशे अधोलोकामध्ये गेला आणि अधोलोकामध्ये गेल्यावरती त्या ठिकाणामध्ये तुम्ही मटणाच्या दुकानात गेल्यावरती तुम्हाला दिसतं की जे कापलेले प्राणी जे आहेत ना, कधी त्यांच्या नाकाला लटकवलेलं आहे, कधी त्यांच्या खांद्याला लटकवलेलं आहे, कधी त्यांच्या पायाला लटकवलेले, आणि लटकवलेल्या अवस्थेमध्ये त्या मटणाच्या दुकानामध्ये त्यांचं मांस लटकवलेलं असतं. आणि तो वक्ता सांगतो, त्यांनी ते पुस्तकात वाचलं जी पुस्तकं आपल्याकडं नाहीत. इस्रायल लोकांकडे वेगळी पुस्तकं आहेत. हे बायबल म्हणजे सगळं देवानं घडलेले सगळ्या घटना या बायबलमध्ये नाहीत. तर इस्रायल लोकांसाठी आणखीन एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये मोशे अधोलोकामध्ये जाऊन त्यानं काय काय आणि घटना पाहिल्या, त्या घटनेची नोंद त्या ठिकाणात केली, जी आम्ही पाहतो की देवानं त्याला 40 दिवस 40 रात्र डोंगरावरती ठेवलं आणि नवीन नवीन गोष्टी त्याला दाखवल्या की तू लोकांना जाऊन सांग की कशा प्रकारची अवस्था आहे. तो म्हणतो मी अधोलोकामध्ये गेलो आणि अधोलोकामध्ये गेल्यावर काही लोक त्यांच्या तोंडाला गळ अडकून लटकून ठेवलेलं आहे आणि ते गळ अडकवल्या अवस्थेमध्ये आणि लटकलेले असताना ते यातना भोगत आहे. तर मी प्रभूला विचारलं, प्रभू तू यांच्या तोंडाला गळ का लावलं? तर तो म्हणतो पृथ्वीतलावरती असताना या लोकांनी आपल्या मुखातनं अपशब्द काढले, आपल्या मुखाला त्यांनी कंट्रोल केलं नाही आणि याचा परिणाम म्हणून या अधोलोकामध्ये मी त्यांना गळाला लटकून ठेवलेले. आणि आता मला तुम्हाला सांगायचंय, त्या ठिकाणामध्ये हाताची कर्म चुकीची करणारे लोक आणि त्या ठिकाणा असं म्हटलं की त्यांच्या खांद्याला गळ लावून लटकून ठेवलेले ज्यांच्या आणि हृदयामध्ये दुष्ट भावना होत्या अशांच्या लंग्स मध्ये आणि ते गळ घातले आणि त्याला लटकवले. तो म्हणतो प्रभू हे काय आहे? तो म्हणतो लोकांना जाऊन सांग की त्यांना या सगळ्या गोष्टींसाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. स्वर्गाचं राज्य जवळ आलंय, पश्चाताप करा. का? कारण पश्चातापाशिवाय कोणी सुद्धा तिथं पोहोचू शकणार नाही. आमच्या अंतकरणाचं, आमच्या जीवनाचं शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. असं लिहिलंय बाप्तिस्मा करणार योहान म्हणतो पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. काय होतं माहिती का? आम्ही आत्मिक जीवन जगता जगता कधी दैहिक बनून जातो ते आमच्या लक्षात पण येत नाही, कधीच लक्षात येत नाही. संसारिक गोष्टीमध्ये रमून जातो, परिवारामध्ये, पैसा कमवण्यामध्ये, कधी कधी एज्युकेशनमध्ये, कधी करिअरमध्ये, कधी कधी आमच्या स्वतःच्या जीवनामध्ये एवढं घडून जातो. परंतु जी घटना आम्हाला देवाच्या जवळ किंवा जी इमर्जन्सी आहे किंवा लवकर देवाचा पुत्र गाणं गाताना आणेवाला आहे, येशू आणेवाला आहे, आणि तेव्हा आम्ही नाचत होतो, आम्ही एन्जॉय केलं. परंतु आता ज्या गोष्टी आम्ही पाहणार आहोत, कशासाठी पश्चाताप करायला, त्याचं आम्हाला कळेल. अरे, आमचं हे नाचणं नाही, आम्हाला रडणं आवश्यक आहे, रडणं आवश्यक आहे. का? प्रगटीकरणाचं पुस्तक त्याचा 16:8-9 वाचा. का पश्चाताप करायला पाहिजे? प्रगटीकरणाचं पुस्तक 16:8-9 वाचा. चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली, आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली. तेव्हा त्या पिढ्यांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची सेवा निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. होतो की त्या ठिकाणामध्ये जो चौथा देवदूत
पश्चाताप न करणाऱ्या लोकांसाठी येतो आणि तो आपली वाटी त्या सूर्यावरती टाकतो. ऐका, आपल्यामध्ये होत असलेल्या अमंगळ कृत्यामुळं जे लोक पश्चाताप करत नाही, आमच्यामध्ये चुका आहेत, 100% चुका आहेत, मला सुद्धा पश्चातापाची गरज आहे. लाख मी तुमच्यासमोर प्रिचिंग केलं, लाख मी तुम्हाला संदेश दिला, मग काय माझा संदेश आता मला स्वर्गामध्ये घेऊन जा? नाही. दही काय, काही चुका माझ्यामध्ये आहेत, तोंडानं काही चुकीचे शब्द गेले असतील, विचारामध्ये कुठंतरी चुकलं असेल. कोणी व्यक्ती जगामध्ये परिपूर्ण नाही, ना मोशे पूर्ण आहे, ना दावीद पूर्ण आहे, ना पेत्र पूर्ण आहे, येशूशिवाय कोणीच पूर्ण नाहीये. मला पश्चातापाची गरज आहे. आता इकडं काय होतं माहिती का, मला देवाचं गौरव, काय शब्द आहे तिथं वाचावर, फार सुंदर शब्द येतो, चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसे कडक उन्हाने करपून गेली तेव्हा त्या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चाताप केला नाही. इकडं देवाचं गौरव रोज आमच्या जीवनात व्हायला पाहिजे, ते होत नाही म्हणून पश्चाताप केला पाहिजे. बरं, आता ज्या लोक पश्चाताप करत नाही ना, त्या स्थित तो ट्रेलर दाखवत असतो. कोणती मोठी गोष्ट करण्याच्या अगोदर एक ट्रेलर असतो, आणि तो ट्रेलर काय, तो म्हटला त्या चौथ्या दूतानी आलं आणि त्याने आपली वाटी सूर्यावरती ओतली आणि सूर्याची उष्णता वाढली, आणि इतकी उष्णता वाढली की माणसं उन्हानं करपू लागले. विचार करा, तुम्ही रोज पेपरला वाचता जागतिक तापमान वाढलं. यावर्षीचं ऊन जर आम्ही बघितलं तर आम्हाला कळतं की एवढं टेम्परेचर कुठंच नव्हतं, एसी काम करत नव्हता, लोक घरामध्ये बसू शकत नव्हते आणि घरामध्ये बसणाऱ्या लोकांची लाई झाली, पुष्कळ रोग आजार व्याधी विकार आले. परंतु इथं ट्रेलर देवानं दाखवला आणि तो काय म्हणतो माहिती का, आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणा, तुम्ही इलेक्ट्रिक बाईक आणा, तुम्ही सोलर सिस्टम वापरा आणि जागतिक तापमान कमी करण्याचा प्रयत्न करा, परंतु ते कधीच घडणार नाही. का? कारण चौथा देवदूत येईल आणि चौथा देवदूत आपली वाटी त्या सूर्यावरती ओतेल, त्या सूर्य आपली आग ओचण्याची क्षमता आणि मोठ्या प्रमाणात काळ आणि बाहेर पडेल, आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, जेवढे लोक पृथ्वी तलावर जे लोक आपल्या जीवनामध्ये मशगूल आहेत, त्यांना आत्मिक जीवनाची काळजी नाही, त्यांना आणि आत्मिक जीवनाचा विचार करण्याच्याऐवजी काही दैहिकतेमध्ये वाढत आहे, ते त्यांच्या आणि विचारांमध्ये चालत आहे. जगातला मोह, जगातली अभिलाषा, जगातल्या गोष्टी एवढ्या त्याच्यामध्ये अडकून पडले. तर इकडं परमेश्वर म्हणतो, जे मी मनुष्याला आणि त्याच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, सुरक्षेसाठी, विकासासाठी दिलं आणि त्याच गोष्टीवरती सूर्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. परंतु आता ज्याची उपयोगिता तुम्हाला आहे आणि देव त्याचाच वापर करून या सूर्यामध्ये एवढी उष्णता घालेल की आता तुम्हाला फक्त घामाच्या धारा येतील, पण त्याच्यानंतर मात्र घामाच्या धारा येणार नाही, तर तुमची कातडी काळवंडून जाईल, तुमची स्किन जळून जाईल. एवढंच नव्हे तर भाकर करपल्यासारखी माणसं करपतील. आणि बायबल सांगतं, जो व्यक्ती पश्चाताप करत नाही त्याला या प्रकारच्या अनुभवात जावं लागणार आहे. किती भयानक आहे नाही का? आणि सगळं आम्हाला दिसतंय बरं का. यावर्षीचा अनुभव आम्ही घेतला, टेम्परेचर एवढं वाढलं, किती लोकांनी पश्चाताप केला, काने पश्चाताप केला? आम्ही पेपरला वाचलं आणि पेपरमध्ये सांगितलं, नाही, जे काही तुम्ही उपकरणं वापरता याचा परिणाम या सूर्यावरती झाला. आणि असं म्हटलं, 2040 सूर्याचं जी उष्णता आहे भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 55 degrees जाईल. आता आपल्या सोलापूरमध्ये 43-44 तापमानाला आमची अशी अवस्था होती, ज्यास 55 तापमान होईल. बरं, 55 तापमान म्हणजे पण तुमच्यासाठी ते नॉर्मलच असणार आहे, पण जेव्हा माणसं करपतील ते तापमान काय असेल याचा विचार तुम्ही करा. पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं हे सांगत असताना तो काय म्हणतो माहिती का, तुम्ही देवाच्या गौरवामध्ये स्वतःला समर्पित करा. कशानं देवाचं गौरव माझ्यामधनं होणार आहे, ऐका बरं का. देवाच्या गौरवाची एक सुद्धा संधी तुम्ही सोडू नका, एक पण. तुमच्या जीवनाचा विचार करू ना, तुमचं गौरव व्हावं, तुमचं नाव मोठं व्हावं,
माझं नाव मोठं व्हावं याच्यासाठी मी मोठ्या मोठ्या गोष्टी करेल. आता माझ्यामध्ये जर आलं, माझ्यामध्ये जर ईर्ष्या आणि स्पर्धा आली, म्हणलं नाही सोलापुरात जसं माझं नाव, जसं जगात माझं नाव मोठं झालं पाहिजे. अहो माझं नाव मोठं होण्यामध्ये काही विशेष मजा नसते, कारण गौरव देवाच आहे हो. आता झालं काय माहिती का, मनुष्य स्वतःच्या गौरवामध्ये एवढा मशगूल झालं, देव एवढं रागवतो का हा प्रश्न आहे ना. देवाचं अंतकरण एवढं कठोर का होतं. मला या उन्हामध्ये कोणीसुद्धा आपली लेकरं बाहेर पाठवली नाही, आणि बाहेर जातं तर त्याच्या त्या लेकरांना छत्री वगैरे सगळं घेऊन जातात का. तर तुम्ही म्हणतो मग आमची लेकरं आहेत, त्या लेकरांना ऊन लागू नये, आम्ही देवाची लेकरं आहेत. आणि देव म्हणतो नाही अजून सूर्य तापवायचा. का तर ही लेकरं बाहेर पडली ना, बाहेर पडल्यावरती यांना कळलं पाहिजे, हे चटके बसले पाहिजे, आणि त्या चटक्यांमध्ये त्या होरपळून निघले पाहिजे, जळून निघले पाहिजे, यांची कातडी त्यांच्या अंगाला चिटकली पाहिजे, यांची हाडं दिसली पाहिजे, यांचे डोळे आतमध्ये गेले पाहिजे. एवढी कठोरता, एवढी क्रूरता देवाच्या अंतःकरणात निर्माण होण्याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, मनुष्य देव येण्याचा समय होत असताना पश्चाताप करण्याच्या ऐवजी तो त्याच त्याच गोष्टीमध्ये अडकून पडलेला आहे. अहो आईचं पण कधी कधी, एक मुलगा वारंवार एखादी चूक करत असेल ना, तर ती आई त्याला उलत न गरम करून चटका देते. तिला कळतं या मुलाला चटका दिल्याशिवाय हा जागेवर येणार नाही. मग ते करत असताना काय तिच्या अंतःकरणात प्रेम नाही का? देवाला पण माहिती आहे हे कसे शुद्धीवर आणायचे, आणि शुद्धीवर आणण्याचा मार्ग तो म्हटला सूर्याला, त्या देवदूताला सांगितलं. आता सूर्यावरती त्यांनी म्हटली वाटी ओतली, आणि तुम्ही म्हणाल कसं काय सूर्य पेटतो, अग्नीमध्ये तेल ओतलं ना त्यास अग्नीचा भडका उडतो, माहीत नाही ती वाटी कोणती आहे. परंतु देवदूताला, चौथ्या देवदूताला पाठवलं आणि त्याने सांगितलं ओतून टाक त्या असं सूर्यावरती अग्नी, ओढू दे भडका, आणि त्या भडक्यानं या पृथ्वीचं तापमान मोठ्या प्रमाणामध्ये वाढू दे. ऐका, आम्हाला बदलणं गरजेचं आहे, आम्हाला देवाच्या बाबतीमध्ये गंभीर होणं गरजेचं आहे, आम्हाला वचनाच्या बाबतीमध्ये गंभीर होणं गरजेचं आहे. देवाचं वचन जे आमच्याशी बोलत असतं, देवाच्या वचनाच्या द्वारे आमच्यामध्ये रोज दुरुस्ती होणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट, एखादं वचन आमच्याशी बोललं आणि त्या बोललेल्या वचनाला जर माझा रिस्पॉन्स नसेल, कसा रिस्पॉन्स आहे? देवाचं वचन तुमच्याशी बोललं आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स दिला म्हणजे तुम्ही पश्चाताप केला, हा रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्स म्हणजे पश्चाताप आहे. आणि देवाचं वचन तुमच्याशी बोललं आणि त्या वचनाप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करत नाही, आपली अंतकरण कठीण करता, मनाला तुम्ही कडक बनवता, तुम्ही आणि तुमचं मन कठोर केल्या कारणानं जेवढं तुमचं मन कठोर तेवढं देव त्याचं मन कठोर करणार. आणि देवाला असं वाटतं माझे लोक माझी वाणी ऐकण्याच्या ऐवजी ते त्यांच्या जीवनामध्ये चाललेले आहेत. आता विचार करा, मग परमेश्वर उपस्थित जगामध्ये ज्या ज्या, आता देव काही स्वर्गात कोणत्या गोष्टी पाठवणार नाही, तो या पृथ्वी तलावरतीच अशा काही घटना, अशा काही घडामोडी निर्माण करेल की ज्याच्याद्वारे या सूर्याची उष्णता वाढणार आहे. आणि काय परिणाम होणार आहे? वाचावर वचन ते परत एकदा. चौथ्याने आपली वाटी, चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली, सूर्यावरती ओतली, आणि सूर्याला अग्नीच्या योगे, सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची, माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. काय केलं सूर्याला? आत्ता सूर्य तुम्हाला काही त्रास देत नाही, पण चौथी वाटी ओतल्यावरती सूर्याला तो सांगेल अति नील किरण. कुठला ते भैया? कुठला? ओझोन. ओझोन नाही का? ओझोनचं स्तर आहे. आता ती वाटी ओतेल म्हणजे ओझोन गायब. आता ओझोनमुळं तुमच्याकडे ते येत नाहीत. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेव्हा सूर्याची किरणं डायरेक्ट तुमच्यावरती येतात ना, डायरेक्ट जर आली तर तुमच्या स्किनवरती जी कातडी, ही जी स्किन आहे, या स्किनवरती कॅन्सर, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा रोग हे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत, आणि याच्याद्वारे तुमची स्किन बर्न होणार आहे. मग तुम्ही सनक्रीम लावा, सनक्रीम लोशन लावा, अजून कोणतं, मी तर म्हणतो जेव्हा तो काम करेल ना त्या जगातल्या कोणत्या क्रीम काम करणार नाही. पण जर तुम्हाला आता वाचायचं ना तर पश्चाताप नावाची क्रीम जर तुम्ही लावाल तर 100% तुमचा बचाव होणार आहे. 100% मन कठीण होऊ देऊ नका, इमोशनल राहू नका, आपल्या मनाची सपादनी करू नका. लक्षात, सैतान तुम्हाला नेहमी, तुम्ही बरोबर आहात, पश्चाताप न करण्याचं कारण काय माहिती का? तुमचं काही चुकलं नाही, तुम्ही बरोबर आहात, तुम्हाला पश्चातापाची गरज नाही, आणि तुमच्यामध्ये कुठल्या दोष नाही आहेत, तो तुम्हाला निर्दोष ठरवतो. परंतु पौल स्वतःची सपातनी करत नाही, तो काय म्हणतो? जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. पौल म्हणतो,
पौल म्हणतो त्याला माहिती मला स्वर्गामध्ये जायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही तो लुसिफर येऊन तुमच्या कानात सांगणार, तो काय सांगणार आहे, ब्रदर तुम्ही खूप चांगले आहात, आता लुसिफर माझ्या कानात. बाळक साहेब, तो वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमात येऊन सांगत असतो, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप धार्मिक आहात, तुम्ही खूप अमके आहात, तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही. परवा कोणी माझ्या बोलताना येऊन, देवाला तर मी पाहिलं नाही, पण देव तुमच्या मुखातनं बोलतो. आता विचार करा, असं बोलल्यावर मी मला काय पश्चातापाची गरज आहे, देवच माझ्या मुखातनं बोलतो ना. जेव्हा ही भावना माझ्यामध्ये येते ना, त्यास देव म्हणतो, सूर्या याच्यासाठी तयार राहा, का तर या व्यक्तीने पश्चाताप केलेला नाही. पण जेव्हा असं व्यक्ती एखादी मला बोलते ना, त्यास मला लाज वाटते. ती व्यक्ती मला बोलते की तुमच्या मुखातनं देव बोलतो, त्यास आपोआप माझ्यामध्ये तो पश्चाताप येतो, अरे मला अजूनही ख्रिस्तासारखं बनायचंय का, तर लोक माझ्याकडनं त्याची अपेक्षा करत आहे. आणि जेव्हा ही भावना माझ्यामध्ये येते ना, आणि तेव्हा मी देवाकडे जाऊन म्हणतो, देवा अजून मला नम्र बनव, अजून मला लीन बनव, कारण नरक इतका भयानक आहे, या नरकाकडे जाण्याच्या अगोदर पृथ्वी तलावरच यातना भोगाव्या लागणार आहे. अजून नरक नाहीये, नरक अजून नाहीच आहे, पृथ्वी तलावरच हे आहे. आता तुमचं मन तुम्हाला वाटतं तसं तुम्ही एन्जॉय करा. ज्याला वाटतं सिगारेट प्यायचे त्यांना सिगारेट प्या, ज्याला वाटतं दारू प्यायची त्यांना दारू प्या, ज्याला वाटतं रंगेलपणा करायचं त्यांनी रंगेलपणा करा, का तो तुम्हाला उभा आहे. पण जेव्हा चौथी वाटी ओतली जाईल, जेव्हा चौथी वाटी ओतली जाईल, ती सूर्यावरती ओतली जाईल, आणि सूर्यावरती ओतली गेल्यानंतर बायबल सांगतं की त्याच्यानंतर मात्र सूर्य आणि देवाने त्याला मुभा दिली. मुभा म्हणजे परमिशन. सूर्याला त्याने सांगितलं, सूर्य आता विचारतो देवाला, कारण असं लिहिलं पवित्र शास्त्रामध्ये, युद्ध चालू होतं, त्याच देवाने सूर्याला आज्ञा केली, म्हटला थांब, ते युद्ध जिंकायचं इस्रायल लोकांना. आता तो सूर्य देवाला, देवा माझी वेळ कधी येणार आहे, या लोकांना जाळून टाकण्याची वेळ कधी येणार आहे. तो म्हटला थोडे दिवस थांब, काही लोकांसाठी देवानं सूर्याला अडवलेलं आहे, परंतु लक्षात ठेवा, जेव्हा विश्वासणारे लोक या पृथ्वी तलावरून जातील, ज्या संतगण उचलले जातील, वचनाप्रमाणे जीवन जगणारे लोक उचलले जातील, त्यानंतर मात्र सूर्य आपलं काम करणार आहे. देवदूत येऊन त्या सूर्यावरती वाटी ओतेल, आणि परमेश्वर देव सूर्याला देईल, आणि तो म्हणे जशा पद्धतीनं लोकांना तुला नष्ट करायचं तसं तू नष्ट कर. शास्त्र सांगतं की त्यानं चौथी आपल्या देवदूताला आणि वाटी ओतली, आणि त्या ठिकाणामध्ये मनुष्य करपून गेला असं लिहिले. वाच बरं, हा चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली, आणि सूर्याला अग्नीच्या योगे, अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची, माणसांना करपवून टाकण्याची, करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली. माणसं करपणार हो, आता नाही तुम्हाला कळत करणार. आणि प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही करपलेल्या माणसांबरोबरच राहणार आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही विश्वासणारे आहात आणि मग तुम्ही नाही करपले. विश्वासणारे आहात तर तुम्ही राहिलेच कसे, हे गेल्यावरती आहेत विश्वासणारे लोक. आणि कोण जाणार आहे स्वर्गामध्ये, पश्चाताप करणारे. कोणत्या गोष्टीचा पश्चाताप, रोज घडलेल्या पापांबद्दल पश्चाताप. लक्षात घ्या, रोज घडलेल्या पापांबद्दल, मुखातनं गेलेल्या चुकीच्या शब्दाबद्दल, अंतकरणातल्या द्वेषाबद्दल, वादाबद्दल, रागाबद्दल, मोहाबद्दल, वासनेबद्दल, असंख्य गोष्टी आमच्या अवतीभोवती आहे. तो सैतान रोज आम्हाला त्याच्यामध्ये पाडण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टीबद्दल आम्ही पश्चाताप करत नाही. आणि मग तो म्हणतो, राहिले लोक, विचार करा, सगळे करपलेले लोक, एक बन वॉर्ड असतो ना, त्या वॉर्डमध्ये कसे जळलेले लोक असतात, तसं पृथ्वी तलावर सगळ्या घरांमध्ये करपलेले लोक दिसणारे, प्रत्येकाची कातडी डोळे बाहेर आलेले आहेत. आता ज्या ते आणि करपला जाईल ना माणूस, तुम्ही लक्षात घ्या, हे केस सुद्धा जळले जातील, डोळे बाहेर आले येतील, आणि ते लोक रस्त्यावरती फिरताना काय भयानक दृश्य असेल होते, काय भयानक दृश्य असेल. तुम्ही त्या बर्न वॉर्डमध्ये जाऊ शकत नाही. अजून एवढंच तुम्हाला सांगतो, करपलेल्या माणसाच्या कातडीचा वास येतो, तशी सगळी दुर्गंधी या पृथ्वी तलावरती असणार आहे, सगळे जळलेले लोक असणार आहे. आणि हे करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, तिथं नर्स आणि डॉक्टर पण जळलेलेच आहेत. कोण वाचवणार आहे, कोणती मेडिसिन वाचवणार आहे, कोणता कारखाना तुमच्यासाठी क्रीम तयार करणार आहे की तुम्ही वाचणार आहात. मग किती चांगली गोष्ट आहे ना, आज माझ्यामध्ये पश्चाताप होणं गरजेचं आहे. आता कसा पश्चाताप असतो, प्रेषितांचं कृत्य 26:20-22. हां, प्रेषितांचं कृत्य, तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी मला सांगायच्यात, पण थोडंसं एक ट्रेलर म्हणून सांगितलं, परंतु पश्चाताप म्हणजे नेमकं काय ते मी तुम्हाला सांगायचं आहे. 26:20-22. हां, तर पहिल्याने
दिमिश्कातील लोकांना व यरुश्लेमेत अवघ्या यहुदिया देशात 26:20-22 यहुदिया देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करीत आलो की पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा। हा, पश्चाताप करायचा म्हणजे रडायचं का नुसतं? बरेच लोकांना वाटतं मला पश्चाताप झाला म्हणजे मी रडले हा पश्चाताप नाही। मग पश्चाताप काय? पश्चातापासारखी कृत्य, ज्याचा पश्चाताप झाला त्यानं पश्चातापासारखी कृत्य केली पाहिजे। उदाहरणार्थ एक व्यक्तीला दारूच्या व्यसनाबद्दल बोललं गेलं की तू दारू पितो, दारू पिणारा व्यक्ती स्वर्गाच्या राज्यामध्ये पोचणार नाही, साधा संदेश। त्याला वाईट वाटलं, तो दारू पितो आणि तो म्हटला मला फार वाईट वाटलं, मी दारू पितो, आणि परत जाऊन दारू पिला। मग तो रडला म्हणजे पश्चाताप नाही, पण तो पश्चाताप करतो। आता पश्चातापाला योग्य असणारं कृत्य कोणतं? तो दारू सोडतो आणि आता दारूच्या बाटलीच्या ऐवजी हातामध्ये बायबल आहे हा पश्चाताप आहे। व्यभिचारी स्त्री त्या विहिरीवरती प्रभू येशू ख्रिस्ताला भेटली आणि येशू तिला म्हणतो जा तुझ्या नवऱ्याला बोलून आण। आता ती म्हणती माझ्याकडे नवरा नाही। तो म्हटलं बरोबर बोलली, तुझ्या घरामध्ये आत्तापर्यंत 5 पुरुष होते, ते तुझे नवरे नव्हते। तू दुसऱ्याच्या पुरुषाला नादी लावलं आणि तो जो सहावा आहे तोही तुझा नवरा नाही। मग आता हे तिला कळाल्यावर तिने पश्चाताप केला, पण असं लिहिलं ती पुन्हा घराकडे गेली नाही, तिने घागर तिथं टाकली आणि दुसऱ्या गावामध्ये गेली, शमरणामध्ये गेली। प्रिया, पश्चाताप म्हणजे जी गोष्ट तुम्ही आधी केली ती गोष्ट सोडणं। आणि तुम्हाला काय सोडायचंय? बऱ्याच दिवसापासून बऱ्याच संदेशामध्ये एवढे सगळे संदेश ऐकले, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आणि त्याच्यामध्ये देवाला न आवडणारी गोष्ट तुमच्याकडे ती तुम्हाला माहिती आहे। प्रॉब्लेम काय माहिती का? आम्हाला देवाला काय आवडत नाही आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा त्या गोष्टीचा पश्चाताप आम्हाला करू वाटत नाही। आणि का करू वाटत नाही माहिती का? त्या गोष्टीवरती आमचं अधिक प्रेम आहे म्हणून आम्ही त्या गोष्टीवरती आणि ती गोष्ट सोडू शकत नाही, पश्चाताप करू शकत नाही। पण प्रॉब्लेम तो आहे, हीच गोष्ट आम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे ना, याच गोष्टीमुळं सूर्य आग ओतणार आहे ना, हे पण आमच्या ध्यानात घेतलं पाहिजे। याच गोष्टीमुळं मी स्वर्गामध्ये पोहोचणार नाही, कोणती गोष्ट अशी आहे? असं कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला नरकाकडे घेऊन जाणार आहे? आणि नरकाकडे नेणाऱ्या गोष्टी गलतीघराच्या पत्रामध्ये सांगितलेल्या आहेत सगळ्या, नाही का? वाचावर एक पटकन वाचून आपल्याला पुढे जाऊया। कोणत्या गोष्टी आम्हाला गलतीघराचं पत्र 5:5 देहाची कर्म तर उघड आहे तीही जार कर्म अशुद्धपणा कामातुरपणा मूर्ती पूजा चेटके वैर कलह मत्सर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा आणि इतर अशा गोष्टी। आता या सगळ्या गोष्टीमध्ये मी कुठं आहे? माझ्यामध्ये असं कोणतं पाप आहे? कोणती गोष्ट जी मी करत आहे ही गोष्ट सूर्याला माझ्यावरती आग ओतण्यासाठी भाग पाडणार आहे? आता ते कर्म तुम्हाला शोधायचंय, याच्यातलं कर्म, आणि तुम्हाला तुमचं कर्म दिसतंय, मी कोणतं पाप करतो याच्यामधलं असं एक कोणतं तरी पाप तुमच्यामध्ये, काही नसेल तर राग असेल, काही नसेल तर काय काय तिथं मूर्ती पूजा चेटके वैर आहे, कलह भांडण पण आहे, काहीतरी एक पाप आहे। असं इथं बसलेलं एक पण व्यक्ती नाही माझ्याकडे काहीच नाही, मग तुम्ही स्वर्गातच ना, तुमचं रॅप्चरच व्हायला पाहिजे, असं होऊ शकत नाही। आणि लक्षात ठेवा, प्रभू येण्याचं कारण आणि दूताला लेट पाठवण्याचं कारण, तो म्हणतो एखादा तरी संदेश यांच्या जीवनात काम करेल। त्या दूताला त्यांनी थांबवलं, दूत म्हणतो तयार घेऊन वाट्या घेऊन तयार आहे। आणि प्रभू इतका चांगला आहे ना आमचा प्रभू, 2024 त्याने झलक दाखवली, म्हटलं थोडीशी सूर्याची उष्णता वाढवा, यांना कळू द्या माझं येणं जवळ झालेलं आहे। मला वाटतं आजचा संदेश जर जास्त लोकांपर्यंत गेलं ना तर लोक रडून पश्चाताप करतील आणि हजारो लाख लोकांचं तारण त्याच्याद्वारे होईल। प्रिया, व्हावं, बदलावं लोकांनी, त्यांचं जीवन परिवर्तन व्हावं। ती परिस्थिती जी असणार आहे ना, त्या स्थितीमध्ये तुमची लेकरं तुमच्या समोर करपलेली आणि तुम्हाला काही करता येणार नाही, हातबल होऊन तुमच्या लेकरांना जळताना तुम्ही पाहाल, आणि त्या दिवसात तो संदेश लोकांना आठवेल, अरे हा संदेश ऐकून आपल्यातल्या अमंगळ कृत्यामुळे जर पश्चाताप केला असतं तर हे दिवस आमच्या वाटेला आले नसते। हे संदेश लोकांपर्यंत गेले पाहिजे आणि पश्चाताप केलाच पाहिजे। प्रिया, पश्चाताप ही इमर्जन्सी आहे। आता तुम्हाला दुसऱ्या कोणत्या संदेशाची गरज नाही आहे, सगळे आशीर्वाद तुम्ही अनुभवलेले आहेत, परंतु तुमचे आशीर्वाद
तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार नाही, पण पश्चाताप तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. कोणतं पाप, कोणती अशी गोष्ट तुमच्यामध्ये आहे तुम्ही जगत असताना जिथं ती गोष्ट तुम्हाला फोर्स करत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला सांगत आहे की ही गोष्ट तुमच्यासाठी मारक आहे. पवित्र आत्मा सांगत आहे, पवित्र आत्मा टोचतो. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर आत्मा तुम्हाला टोचणी देत नसेल तर आत्म्यानं तुम्हाला सोडलं हे पक्क ध्यानात ठेवा. आत्मा तुम्हाला टोचणी देत नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, जर ती गोष्टच तुम्हाला टोचत नाही याचा अर्थ पवित्र आत्म्यानं तुम्हाला सोडलं, आणि पवित्र आत्म्यानं तुम्हाला सोडलं याचा अर्थ तुम्ही सैतानाच्या हातामध्ये सापडलेले आहात. देवाच्या वचनाची टोचणीच तुम्हाला लागत नाही, तुम्ही मृत झालेले आहात. देवानं त्याचा हात तुमच्यावरून काढून टाकलेला आहे. जाणीवच तुम्हाला होत नाही, सेन्सेशनच तुम्हाला नाही, भावनाच तुम्हाला नाही, पश्चातापाची फिलिंगच माझ्यामध्ये नाही, तर ही गोष्ट मला नाशाकडे घेऊन चाललेली आहे. आता माझ्या हृदयामध्ये त्या सेन्सेशन आल्या पाहिजे, नाही या भावी क्रोधापासून मी वाचलं पाहिजे. आणि क्रोध किती भयानक असणार आहे. मी ते वाचत होतो ना, वाचता वाचता माझ्या अंगावर शहार येत होते. त्या फिलिंग्स, त्या भावना आणि ती तीव्रता आणि देवाच्या वचनाचं असणारी तीव्रता, ती जाणीव होत असताना मी कित्येक वेळा तर संदेश बंद करून ठेवला आणि मी पुढं जात नव्हतो, कारण मला माहिती होतं जसं मी वाचेल आणि तितकी टोचणी मला लागेल. परंतु ती टोचणी पण आवश्यक होती, त्या फिलिंग्स पण माझ्यामध्ये जागे होणं गरजेचं होतं. का? तर मला देवाच्या वचनाच्या बाबतीमध्ये पर्सनली तुमचं नाही मला घेणं देणं. तुम्ही स्वर्गात जा अथवा नका जाऊ, जे स्वीकारतील त्या स्वीकारणाऱ्या लोकांसाठी हा तातडीचा निरोप आहे. आणि तो निरोप काय, यातलं एखादं पाप, एखादा स्वभाव, एखादी गोष्ट तुमच्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी इमर्जन्सी आहे. तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे, पश्चाताप करणं गरजेचं आहे. का पश्चाताप करावा? प्रगटीकरण. आणि परत प्रेषितांचं कृत्याकडे जाऊ, मग त्याच्या खाली येऊया आपण. हा, तर पहिल्याने दिमिश्कातील लोकांना व यरुशलेमेत अवघ्या यहुदिया देशात व परराष्ट्रीय लोकात मी उपदेश करीत आलो की पश्चाताप करा, पश्चाताप करा आणि पश्चातापास शोभतील अशी कृत्य करून देवाकडे वळा. एक व्यक्ती पश्चातापास योग्य कृत्य करतो म्हणजे देवाकडे वळतो. ऐका बरं का, आता मला कळालं की माझ्यामध्ये कुठलं तरी पाप आहे. जसं मी सांगितलं, मी दारू पित होतो, आता मला कळलं नाही पश्चाताप करायला पाहिजे, म्हणजे मी दारू सोडली आणि मी देवाचं वचन हातामध्ये घेतलं. आता माझ्यामध्ये राग आहे, रागासंबंधाने प्रभू माझ्याकडे बोललेला आहे, मी पश्चाताप केला, मग रागामुळं जे काही मी कुणाचं नुकसान केलं. आता पश्चाताप करणं म्हणजे काय, त्याला अनुरूप असणारं कृत्य करणं. जसं आम्ही पाहतो जक्कायाच्या घरी परमेश्वर ख्रिस्त गेल्यावर जक्काय काय म्हणतो, मी कुणाचं कुभांडानं घेतलं असेल, म्हणजे ज्यावेळेस रागानं मी कुणाचं नुकसान केलं असेल, तर पश्चातापास योग्य कृत्य कोणतं, चौपट परत करणं. तुम्हाला काय वाटलं पश्चाताप म्हणजे मी गेलो रडलो, प्रभू मला क्षमा कर कुठंतरी कोपऱ्यामध्ये बसून आणि तू आला तर, नाही नाही काढून टाका हे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हा संदेश अजूनपर्यंत कोणी दिला नसेल पण देवाची स्तुती करतो, हा संदेश प्रभूने मला दाखवला आणि तो सांगतो लोकांना पश्चातापाची कृत्य करण्यासाठी भाग पाडा. काल माझ्याकडं ब्रदर फाळकेचा मुलगा, तो छोटा मुलगा, तो आला, तो माझ्याशी बोलता बोलता बऱ्याच गोष्टी बोलून गेला. मी लहान होतो त्यास तुम्ही आमच्या घरी येत होता, त्यास मी चर्चच्या बाहेर असायचं, मी कधी आत येत नव्हतो आणि आम्ही सगळे मुलं चर्चच्या बाहेर खेळत होतो, एवढे कमी लोक होते. आणि आता मम्मीला मी म्हटलं पाळक साहेबाला भेटायला जायचं, पण कसं काय भेटायला जाऊ, भेटतील का नाही, एवढं प्रभूने त्यांना घेऊन गेलं देवाने कुठल्या कुठं घेऊन गेलं. आणि तो म्हटलं मी इथून पुण्यामध्ये गेलो आणि एवढ्या असणाऱ्या मिनिस्ट्री पाहिल्या, एवढं सगळं पाहिलं, परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा तुम्ही संदेश देताना मी दुसरे कोणतं तरी पाळक संदेश देताना बायबल घेऊन बघतो बसतो आणि हे वचन जसं आहे का बायबलमध्ये ते पाहतो, पण तुमचा संदेश ऐकताना मी डोळे बंद करून विश्वास ठेवतो. का? कारण तुम्ही जे वचन बोलताना ते 100% खरं असतं आणि त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. एवढ्या मिनिस्ट्री पाहिल्या, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, तो म्हटलं की तुम्ही ज्या पद्धतीचं वचनाचं रहस्य लोकांना सांगून पश्चाताप करण्यासाठी मार्ग बदल
बदलण्यासाठी भाग पाडताना असं आजपर्यंत मी कधी पाहिलं नाही. अरे म्हटलं हीच पोच पावतीये की ज्याच्याद्वारे लोक बदलावेत. हा संदेश लोकांना कृती करण्यासाठी भाग पाडणार आहे. पश्चातापाची कृती, कृती दिसली पाहिजे, रिपेंटन्स. जेव्हा तुम्ही पश्चाताप करता त्यास त्याची कृती तुम्हाला दिसली पाहिजे, म्हणजे तुमचा पश्चाताप झालेला आहे. आणि का कृती करायची माहिती का ती? आता तो तुमचा निर्णय, नाही केलं तो तर ठीक आहे करू नका. देवाची कुणाला फोर्स नसतो, तो तुम्हाला जसं वागायचं तो म्हणतो जीवन मरण शाप आशीर्वाद सगळं तुमच्या समोर ठेवलं. आता निवड तुम्हाला करायची आणि तुमची निवड. तुम्ही जीवन जगता, तुम्ही तसंच जीवन जगता, धिटाईनं जीवन जगता, हट्टीपणानं जीवन जगता आणि जसं पाहिजे तसं जीवन जगता. कारण तुम्हाला असं वाटतं की प्रभूनं अजूनपर्यंत काय केलं नाही, परंतु तो अजूनपर्यंत काय केलं नाही म्हणजे करणार नाही, त्यानं लिहून ठेवलं कशा पद्धतीने करणार आहे. आणि त्याची एक झलक म्हणून तो काय म्हटला, सूर्य आगवतेल. आता विचार करा, आज मला देवानं संधी दिली पश्चाताप करण्याची, मी पश्चातापाची योग्य प्रकारची कृती करत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप म्हणजे त्यांना अनुलक्षून असणारी कृती. मग कोणतं पण असू द्या, मूर्तीपूजा करत असाल सोडून द्यायची. घरामध्ये मूर्तीपूजा करते, बायबलमध्ये मूर्तीपूजा नाही, मी मूर्तीपूजा सोडून दिली, पश्चाताप केला. हा मी आलो चर्चमध्ये आणि म्हटलं देवा मी माझं चुकलं, मूर्ती ठेवली घरामध्ये, आग तर ओकणारच, सूर्य भस्म करणारच, कातडी जळून जाणारच आहे, परिवारातले लोक उद्ध्वस्त होणारच आहे. बायबल जर ख्रिस्ताकडे तुम्ही आला तर हे तुम्हाला पाळावंच लागणार. हे असं नाही इकडं हे बी चालेल ते बी चालेल, याचंही चालतंय त्याचंही चालतंय, इथंही नाचा तिथंही नाचा. नाही हो, तिथं तर नाचा नाही, इथं तर नाचा नाही का? पश्चाताप केलाच पाहिजे, सोडलंच पाहिजे. ते सोडलं नाही तर तुम्हाला प्रभू सोडणार नाही, लिहिलंय तिथं स्पष्ट. आता काय खाल प्रगटीकरणाच्या पुस्तकात 6 अध्याय का पश्चाताप करायचा आहे, 9 ते 17 वचन, 6 अध्याय प्रगटीकरण 6 अध्याय. हा कसं आहे पाहतो, का पश्चाताप. 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदी खाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती. सगळ्या गोष्टी कशा आज जुळून आल्यात. मगाशी केलेली प्रार्थना, काय प्रार्थना होती मगाशीची, ब्रदर निरंजन गोडकेंनी प्रार्थना केली, देवा तुझे संतगण त्यांना पकडलंय, जेलमध्ये टाकले, ते यातना भोगत आहेत, त्रास भोगत आहेत. आता वाचा, पश्चाताप का करणं गरजेचं आहे. हा त्यांनी 5वा शिक्का फोडला, 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदी खाली आत्मे पाहिले, वेदी खाली आत्मे पाहिले, ते आत्मे, आत्मे देवाच्या वचनामुळे, देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती, त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे, तिच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे, जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने, ते मोठ्यानं ओरडून म्हणाले, ओरडून म्हणाले, हे स्वामी, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस, कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाहीस, आणि पृथ्वीवर राहणाऱ्या, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून, लोकांपासून आमच्या रक्ताचा, आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस, सूड घेणार नाहीस. तेव्हा त्या प्रत्येकास, त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले, असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू, तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार, तुम्हासारखे जीवे मारले जाणार, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत, त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ, आणखीन थोडा वेळ विश्रांती घ्या, विश्रांती घ्या. 17 पर्यंत त्याने 6वा शिक्का फोडला, 6वा शिक्का फोडला तो ते पाहिले, ते पाहिलं, तुम्ही पाहिले, तुम्ही पाहिलं, तेव्हा मोठा भूमिकंप झाला, मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसाच्या बनवलेल्या, सूर्य केसाच्या बनविलेल्या, बनवलेल्या तरटासारखा काळा झाला, तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र, सगळा चंद्र रक्तासारखा झाला, रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड, अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हल्ले, मोठ्या वाऱ्याने हल्ले, म्हणजे, म्हणजे त्याची कच्ची फळे, कच्ची फळ जशी खाली पडतात, खाली पडतात तशी आकाशातील तारे, तसे आकाशातले तारे पृथ्वीवर पडले, पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे, पुस्तक गुंडाळावे तसे आकाश, तसे आकाश गुंडाळले जाऊन, गुंडाळले जाऊन निघून गेले, निघून गेले. आणि सर्व डोंगर व बेटे, सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून, आपापल्या ठिकाणावरून ढळली, ढळली
पृथ्वीवरील राजे, पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, मोठे अधिकारी, सरदार, सरदार, श्रीमंत, श्रीमंत व बलवान लोक, बलवान लोक, सर्व दास, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे, सर्व स्वतंत्र माणसं गुहात, हा गुहात व डोंगरातील खडकातून, डोंगरातील खडकातून लपली, लपली आणि ते डोंगरास, आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, खडकास म्हणाले, आम्हावर पडून, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पडून, त्याच्या दृष्टी पडून व कोकऱ्याच्या क्रोधांपासून, कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, आम्हास लपवा, कारण, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस, क्रोधाचा दिवस आला आहे, आला आहे. हा आता का पश्चाताप करायचं त्याचं आणखीन एक कारण मी तुम्हाला सांगत आहे. मनुष्य आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध साठवून जीवन जगतो. ऐका बरं का, असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये माणसं पळत आहे आणि ते डोंगराकडे जात आहे, नद्यांकडे जात आहे, समुद्राकडे जात आहे आणि ते म्हणतात देवाच्या क्रोधापासून तो मला वाचव. ऐका बरं का, बरं देवाचा क्रोध येण्याचं कारण काय, तिथं फार सुंदर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी तुम्हाला नुसतं प्रगतीकरण सांगत नाही, आत्मिक जीवन आणि प्रगतीकरण या दोघांची सांगड घालत आहे. प्रगतीकरणाचं प्रगतीकरणासंबंधानं मी तुम्हाला दोन शब्दामध्ये सांगेल. सूर्य काळा ठिक्कर पडला, त्यानंतर चंद्र रक्तासारखा लाल झाला आणि त्याच्यामुळं होणारे दुष्परिणाम, आकाशातले तारे गळून पडले, ते कसे गळून पडणार आहे सायंटिफिकली ते पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. पण त्याच्यातलं मुख्य भाग तुमचं आत्मिक जीवन, तुमचं स्पिरिच्युअल लाईफ, ज्याच्या संबंधानं तुम्हाला जागरूक व्हायचं आहे आणि ते स्पिरिच्युअल लाईफ तुम्ही जगत असताना तुमच्या समोर दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न, जे संतगण देवाच्या वचनासाठी प्रतिकार सहन करत आपल्या साक्षी टिकवून आणि त्यांना रक्त साक्षी ते बनले आणि ते मेले आणि त्यांचे आत्मे अधोलोकातनं किंवा ज्या ठिकाणामध्ये ते आत्मे आहेत आणि ते आत्मे देवाकडे प्रार्थना करत आहेत. काय प्रार्थना करत आहेत? देवा कुठपर्यंत या लोकांचा तू न्याय करणार नाही? नीट ऐका, शद्रक मेषक अभेदनगो यांना देखील भट्टीमध्ये ज्यास टाकलं गेलं, त्यास भट्टीमध्ये टाकत असताना ज्या लोकांनी त्यांना भट्टीमध्ये टाकलं, जुन्या करारामध्ये टाकणाऱ्या लोकांना देवानी भट्टीमध्ये टाकलं. नीट आहे का, नीट आहे का? प्रगतीकरण, वास्तविक जीवन, सूर्य का अग्नीसारखा होणार आहे त्याच्या संबंधानं मी तुम्हाला सांगत आहे. आता लोक तुम्हाला जेलमध्ये टाकतील, या जेलमधनं तुम्ही सुटून याल, पण जेव्हा परमेश्वर इथं जेल तयार करेल, इथं मात्र असं रिमांड असेल, पोलीस त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीला बर्फाच्या लादीवरती झोपवतात, परंतु देव त्यांना बर्फाच्या लादीवरती अशा पद्धतीने त्यांचा न्याय करणार नाही, तर त्यांना सूर्याच्या अग्नीवरती त्यांना लोळवणार आहे. का? कारण बायबल सांगतं त्यांनी विश्वासणाऱ्या लोकांचा घात केलेला आहे. विश्वासणारे लोक, देवाचं वचन सांगणारे लोक. आत्ता कदाचित ख्रिस्तासाठी छळ सहन करणं आम्हाला असं वाटत असेल ही आमची हादबलता आहे, पण तो म्हटलं नाही. ते आत्मे जे रक्तसाक्षी झाले, ग्रॅहम स्टेन्स जो तिथं आता खाली आहे आणि त्याचाही आत्मा ओरडत आहे, काय तिथं मला मारलं, माझ्या लेकरांना मारलं, प्रभू कुठपर्यंत? तो म्हणतो संख्या पूर्ण होऊ दे, संख्या पूर्ण होऊ दे. धोक्याचा इशारा काय माहिती का? मी असेल त्याच्यामध्ये रक्तसाक्षी होण्यासाठी तुम्हाला सुद्धा कोणीतरी पकडेल. अहो आम्ही आमच्या शरीर जीवनाचा विचार करत आहे, माझा प्रपंच, माझं कुटुंब, माझं घर, माझी नोकरी याचा मी विचार करत आहे आणि प्रभू संख्येचा विचार करत आहे. काय संख्या? कोणीतरी देवाचं वचन धैर्यानं सांगेल. आणि लक्षात घ्या, मी म्हटलं ना तुम्हाला मग अशी सांगितलं, पश्चातापाचा संदेश ज्या सांगेल ना तर दोन गोष्टी घडतात, एक तर लोकांचं जीवन बदललं जातं, नाहीतर जो सांगतो त्याला रक्तसाक्षी व्हावं लागतं. एवढं डेअरिंग नाही बरं का कोणामध्ये, जेवढं डेअरिंग मी करतो. मला पुष्कळ लोक येऊन सांगतात की तुम्ही धैर्यानं बिंदास आहे ते वचन सांगता, मी सांगतो माझा राग म्हणून सांगत नसतो, तर देवाचं प्रेम तुम्हाला समजून घ्यावं आणि तुम्ही त्यातनं बाहेर यावं या उद्देशानं सांगत असतो. आणि म्हणून लक्षात ठेवा तो संख्या पूर्ण होऊ दे. आता तुमची माझी जबाबदारी काय माहिती का?
तुम्ही जे पृथ्वी तलावरती आहात, जे तुम्ही विश्वासणारे आहात, जे तुम्ही देवाचे लोक आहात, संख्या पूर्ण भावी यासाठी प्रार्थना करू नका, तर प्रार्थना अशी करा, देवा जे लोक तुझं धैर्यानं वचन सांगत आहे त्यांना कृपा पुरव. पश्चातापाचा संदेश लोकांपर्यंत जाऊ दे. ओझ घ्या. का ओझ घ्यायचं माहिती का? ज्यावेळेस प्रभू न्याय करेल ना, त्या न्यायासंबंधाने असं म्हटलेलं आहे, तो इतका भयानक न्याय करेल. ऐका बरं का. अहो तुम्ही तुमच्या परिवारापुरता विचार करता, तुम्ही तुमच्या व्यक्तिगत जीवनापुरता विचार करता, परंतु राहिलेल्या लोकांचा न्याय किती भयानक होणार आहे याचा विचार कोणीच करत नाहीये. कोणीच करत नाही. मी माझ्यापुरता विचार करत आहे, मी माझ्या जीवनाचा विचार करत आहे. आम्ही इतके इमोशनल, इतके जगिक लोक बनलेलो आहोत की आम्हाला आमच्या भावना, आमचं अस्तित्व याच्यासाठी आमचं स्ट्रगल आहे. आमचं अस्तित्व, मी माझ्या अस्तित्वासाठी जर लढत असेल, मी माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी जर स्ट्रगल करत असेल. आणि इकडं काय म्हटलं प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये, अरे ते आत्मे खालून ओरडत आहेत. कोणते आत्मे? जे रक्त साक्षी झाले तेही आत्मे तिथं ओरडत आहेत. आणि पृथ्वी तलावरती आम्ही जिवंत राहून आम्ही कोणत्या गोष्टीसाठी ओरडत आहोत, कोणत्या गोष्टीसाठी रडत आहोत? ऐका, जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी रडाल, तुम्ही तुमच्या जीवनासाठी रडाल, तुम्हाला काहीतरी कमी पडलं, तुमचा अपमान झाला, तुमची निंदा झाली, तुम्हाला छळ सहन करावा लागला, अहो तुम्ही तुमच्या पुरता. परंतु असे आत्मे, ज्या आत्म्यांनी देवाच्या वचनाची घोषणा करता करता ते मेले, ते आत्मे अधोलोकातनं ओरडत आहे. आणि ते आत्मे देवाला प्रश्न करतात. काय प्रश्न करतात? वाचा बरं वचन. हे स्वामी, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस, तू कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाही, कोटपर्यंत न्याय निवाडा करणार नाही, आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून, राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड, आमच्या रक्ताचा सूड घेणार नाही. ऐका, देव प्रत्येकाच्या रक्ताचा सूड घेतो. जेव्हा तुमच्यामध्ये सुडाची भावना असते, तेव्हा देवाकडं प्रचंड सुडाची भावना असते. नीट ऐका बरं का मी काय तुम्हाला सांगत आहे. आत्मिक जीवनासंबंधानं रिवेंज, तुम्ही जो सूड उगवाल तो साधारण असेल, नॉर्मल, पण परमेश्वर ज्यास रिवेंज घेतो. म्हणून विश्वासणाऱ्या लोकांमध्ये सुडाची भावना नव्हे तर पश्चातापाची भावना असली पाहिजे. पश्चातापाची भावना, रिवेंज नाही, बदला नाही. जेव्हा बदला हा शब्द येतो ना, तेव्हा देव त्याचं वचन आहे, ज्या मापाने तुम्ही तुमचा रेवेंज तो म्हणतो, मी तेवढा रेवेंज मी तुम्हाला देणार आहे. अरे बरं, काय होतं माहिती का? इकडं आमचं अंतकरण कठीण कठीण होत जाऊन जाऊन आहे ना. मला माहिती आहे की बऱ्याच वेळा लोकांनी प्रगटीकरणाचं पुस्तक वाचलं, सगळं वाचलं, त्याच्यातले बरेच अध्याय वाचले, पण इथं फोकस कुठं केला? की जिथं विश्वासणाऱ्यांचे आत्मे, देवाचे लोक जे पृथ्वीतलावरती यातना आणि ते रडत आहे, ओरडत आहे की आम्हाला मारलं, आमचा नाश केला त्यांनी, आम्ही तुझं वचन सांगितलं, कुठपर्यंत तू या लोकांचा न्याय करणार नाही? त्यास तो म्हटलं, थोडं थांबा, थोडं थांबा. तुम्हाला माहिती का, ज्यास देव एक पॉज घेतो ना, त्यास फार मोठ्या नाशाची योजना तयार करत असतो. देवाचा पॉज साधा पॉज नसतो. एक पॉज घेतला, पॉज घेतल्याबरोबर त्याचं प्लॅनिंग जबरदस्त, आणि देवाचं प्लॅनिंग परफेक्ट असतं, योजना परफेक्ट असतो. देवानी तो पॉज घेतला आणि तो म्हटला, थोडस थांबा. काय म्हणतो? हा, तेव्हा ते प्रत्येकास हा एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू, तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. आता तो काय म्हणतो त्यांना, तुम्ही ओरडत आहात, तुम्ही न्याय मागत आहात, अरे पण तुमच्या सारखेच दुसरे बंधू मारले जाणार आहेत. विचार करा. म्हणजे त्यांना तो काय सांगत आहे माहिती का? ओरडू नका, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे पृथ्वी तलावरती आहेत ना, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. विश्वासणाऱ्या लोकांनो, या दिवसामध्ये तुम्हाला एकमेकासाठी प्रार्थना केली पाहिजे. काय? न जाणो कोणत्या व्यक्तीवरती असा प्रसंग येईल, कोण रक्त साक्षी येईल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणतंही चर्च, कोणताही पाळक आता सुरक्षित नाही. मला परवा कोणीतरी सांगितलं, मी विचारलं, ते पास्टर का जेलमधनं सुटले नाहीत, सांभाळा बरं का. तर त्यांनी सांगितलं की ज्या व्यक्तीने ते कर्म केलं त्या व्यक्तीला
तिकडचे काही लोक भेटले आणि ते म्हटले, फक्त या व्यक्तीचं नाव तू सांगितलं ना तर तुला मी सही सलामत बाहेर काढतो. आणि त्या व्यक्तीने सरळ त्या बालकाचं नाव सांगून टाकलं. नाही, त्यांनी मला मदत केली आणि बिचारा निर्दोष व्यक्ती आतमध्ये गेला. म्हणजे मिनिस्ट्री एवढी कठीण झालेली आहे, एवढी कठीण आहे. निर्दोष व्यक्ती ज्यानं एवढी मोठी सेवा केली, परंतु आज आम्ही त्यांच्याकडे पाहतो तर निर्दोष व्यक्ती जेलमध्ये. आणि शास्त्रात काय सांगितलं माहिती का, हे दिवस घडत असताना या संख्या पूर्ण होत आहे. प्रभूच्या लोकांचा जेवढा छळ होईल, आता तुम्ही जर तुमचंच एकमेकांसंबंधानं विचार करत बसला तर या छळाचा विचार कधी करणार आहे, आणि या छळानंतरची परिस्थिती किती भयानक असणार आहे, किती भयानक परिस्थिती वाचा. आता त्याच्या पुढचा भाग वाचा. त्याने सहावा शिक्का फोडला, हा ते पाहिले, पाहिले मी पाहिले, हा तेव्हा मोठा भूमिकंप झाला. हा आता काय झालं, देवानं पॉज घेतला आणि देव म्हटला नाही आता न्याय. मग न्याय काय, मोठा भूमिकंप झाला. मोठा भूमिकंप झाला, किती मोठा झाला वाचा. सूर्य केसाच्या बनवलेल्या, पा सूर्य केसाच्या बनवलेल्या, बनवलेल्या तरटा ऐका बर का, मोठा भूमिकंप झाला. काय घडलं, सूर्याचा आणि भूमिकंपाचा संबंध काय, काय या सूर्याचा आणि भूमिकंपाचा संबंध आहे, या भूकंपाचा आणि सूर्याचा संबंध काय. अहो संबंध आहे. सगळ्या राष्ट्रांनी अण्वस्त्र तयार करून अशा पद्धतीने ठेवलेत की दुसरं कोणी त्याच्यावरती अण्वस्त्र टाकलं तर ते फुटू शकत नाही. पण देवाला फुला आणि देवाला माहिती योजना काय, त्यानं काय केलं, यांची अण्वस्त्र जिथं सुरक्षित आहेत. किती अण्वस्त्र बनवली अमेरिकेने, जगाचा 1500 वेळा नाश होईल, 1500 वेळा जग नष्ट होईल अशी अण्वस्त्र बनवली. रशियाची वेगळी, अमेरिकेची वेगळी, भारताची वेगळी, आणि आम्ही पाहतो पाकिस्तानची वेगळी, कोरियाची वेगळी. सगळ्यांनी अण्वस्त्र साठवली आणि इकडे प्रभू म्हटला आता भूमिकंप होऊ दे. भूमिकंप झाल्याबरोबर अण्वस्त्र बाहेर पडली, अण्वस्त्र बाहेर पडली, ती उडली वर आकाशामध्ये. आकाशामध्ये पण अण्वस्त्र लावून ठेवलेली आहेत. ही अण्वस्त्र त्याच्यावर, अण्वस्त्र एकमेकावरती धडकल्याबरोबर जो काही अग्नी त्या ठिकाणामध्ये निर्माण झाला, तर काय लिहिलंय तिथं, सूर्य, सूर्य केसाच्या बनवलेल्या, बनवलेल्या तरटासारखा काळा झाला. म्हणजे काय हो, केसाची तरट म्हणजे तुमचे जे केस आहेत ना, तसे सूर्याची केस दिसायला लागली. म्हणजे काय झालेलं आहे, हे अण्वस्त्र गेले ते धुरासारखे दिसत आहेत, हे केसासारखे इकडून तिकडून तिकडून इकडून जे पळायला लागले ना, लोक आकाशाकडे पाहिल्यावर त्यांना असं वाटतं अरे सूर्य केसासारखा, केसासारखा नाही, ही अण्वस्त्र एकमेकावरती अग्नीसारखी आदळत आहे आणि याच्यामुळं केसासारख्या असणाऱ्या अग्नी ज्वाला त्यातनं बाहेर पडत आहे. आणि तो म्हणतो आता माझ्या न्यायाला सुरुवात आहे, आता मी न्याय करत असताना लोकांना सूर्य दिसणार नाही तर सूर्याच्या निघालेल्या ज्वाला, ज्या ज्वाला सूर्याच्या नाही त्या अण्वस्त्राच्या ज्वाला. आणि या अण्वस्त्र आणि बाहेर पडण्याचं कारण काय, त्यानं या पृथ्वीतलावरती भूमिकंप केला. आणि म्हणून देव जगातल्या लोकांना म्हणतो तुम्ही सगळं करून ठेवा, माझा एक फटका वाजेल, एक फटका माझा वाजेल आणि मग तुमची सगळी अण्वस्त्र. कोण कोणाला वाचवणार आहे आता, जगातल्या सगळ्या देशांना असं वाटतं. आमचा देश पण म्हणतो आम्ही पाकिस्तानला एक मिनिटामध्ये मारू, तर म्हणतो तुम्ही किती योजना करा तुमच्या देशासाठी. लोक कुठतात आणि म्हणतात की नाही तुमचा देश अमेरिका आहे, ख्रिश्चन लोकांनी तिकडे जायचं आहे का, तर तुम्ही विश्वास ठेवता आणि इकडे छळ होत आहे. तुम्हाला काय वाटतं देव स्वर्गामध्ये शांत बसून राहणार आहे, करा माझ्या लोकांचा छळ. नाही, ज्या देवानं मानवासाठी आपला पुत्र क्रूसावरती दिला तो देव, जेव्हा विश्वासणाऱ्यांचा छळ होतो ना, त्यास देव एक पॉज घेऊन जे काम सुरू करतो. त्याने म्हटलं सूर्य केसाच्या तरवटासारखा काळा पडला, किरणच यायला तयार नाही, राख राख आकाशामध्ये दिसत आहेत, उद्ध्वस्त झालेली नगरं दिसत आहेत, बेचिराग झालेले नगरं दिसत आहेत, आणि त्याच्यात काही जिवंत लोक इकडं तिकडं फिरत आहेत आणि ते आपल्या प्रिय लोकांना शोधत आहे की माझा नवरा माझा मुलगा त्या प्रेता आणि त्या असणाऱ्या थडग्यातनं त्या ढिगाऱ्यातनं मी बाहेर काढू. पण त्यांना वाली कोणी नाही, फक्त आजूबाजूला प्रेत प्रेत आणि फक्त पडलेली घरं आणि उद्ध्वस्त झालेली नगरं दिसत आहे. का तर बायबल सांगतो तो दिवस तितका भयानक असणार आहे की त्या ठिकाणामध्ये कोणीच कुणाला वाली नसणार आहे. काय म्हटलं अजून वाचा पुढे. व सगळा चंद्र, चंद्र रक्तासारखा झाला, रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड, अंजिराचं झाड मोठ्या वाऱ्याने हल्ले, म्हणजे मोठ्या वाऱ्याने हल्ले, म्हणजे
त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. काय मीनिंग आहे याच? झाड हल्ल्यावर जसं अंजिर खाली पडतात, फळं खाली पडतात, तसं तो म्हटला आकाशातील तारे खाली पडताना पाहिले. सगळ्या देशानं आपापले एक उपग्रह तयार करून चंद्रावरती, कोणी मंगळावरती, इकडं तिकडं पाठवायला लागलेत. आणि असं करणार आहे की ते स्पेस जिथं आणि तुम्हाला आकाशामध्ये गेल्यावरती तुम्हाला त्या अंतराची सैर करायला मिळावी, यांनी स्पेस स्टेशन तयार करून ठेवलेत अंतराळामध्ये सैर करण्यासाठी. जाऊन तिथं पिकनिक करून तुम्ही यावी. आता हे सगळं तयार करून प्रत्येकाची यानं त्या ठिकाणामध्ये स्पेस स्टेशन बनवलेले आहेत. परंतु ज्या दिवशी भूमिकंप होईल आणि भूमिकंप झाल्याबरोबर अण्वस्त्र बाहेर पडतील, ही अण्वस्त्र कोणाचा शोध घेणार आहेत? हे स्पेस स्टेशन तिथे आहेत ज्यांनी उपग्रह पाठवलेले आहेत. आम्ही म्हणतो उपग्रह पाठवलेला आहे, याला तारे म्हटले पण तो उपग्रह आहे ज्याच्याद्वारे आता हे चालू आहे सगळं. तुमचं लाईट चालू आहे, टी व्ही चालू आहे, याच्यावरती यूट्यूबला आम्ही टाकत आहे, घड्याळ चालू आहे, इलेक्ट्रॉनिक तुमचे फॅन चालू आहेत, हे सगळं सॅटेलाइटच्या माध्यमातून. आता विचार करा, सगळे सॅटेलाइट खाली पडलेत. सॅटेलाइट तुमचे आज तुम्हाला ऑपरेशन जर करायचं, इथं तुमचं ऑपरेशन चालू आहे, अमेरिकेतील डॉक्टर तुम्हाला मार्गदर्शन करतात. विचार करा, एक चांगलं हार्टचं ऑपरेशन चाललेलं आहे आणि मग ते सांगतात आता आम्हाला तिकडून मार्गदर्शन घ्यायचं. सगळ्या मशनरी आहेत आणि तुमच्या सगळ्या मशनरी इलेक्ट्रॉनिक आहेत आणि त्याला सगळं सर्किट लागतं. उद्या ते सगळे स्पेस स्टेशन खाली पडलेले आहेत, एकही उपचार होणार नाही कारण सगळं तुम्ही ॲटोमॅटिक बनवलेलं आहे. तुमचा फॅन गेला, तुमचं ए सी गेलं आणि तुमच्या डॉक्टरचे असणारे सगळे औषधं गेले तयार करणारे. देवानं काय केलं माहिती का? माणसाला इतकं ऍटोमॅटिक बनवलंय ना, ते म्हणतात माणसापेक्षा मशीन. आणि सगळ्या मशीनच बंद आहे. विचार करा, सगळं गळून पडलंय, राहतं काय आता शिल्लक? सिव्हिल मध्ये सिस्टर म्हटलं तुम्हाला जॉब लागला त्याआधी, आता त्या जॉबचा फायदा काय त्यावेळेस? आम्ही तर उपकार स्तुती केली, थँक्यू पण म्हटलं, देवानं दिलं. देव आम्हाला देतो पण ते देत असताना तो आम्हाला धोक्याचा इशारा, पण धोक्याचा इशारा काय? अरे ते सगळं होत आहे, पडणार आहे आकाशातले ते सगळे खाली पडणार आहे. विचार करा, सगळं खाली पडून गेलं. तुमचं सगळं, तुमचं घर जे आहे ना ते सगळं सॅटेलाइटवर चाललेलं आहे. मोबाईल तुमचे हो काय मेसेज करता सांगा बरं आता. आणि कोण सुरक्षित आहे तुम्हाला काय कळणार आहे? कोण गेलेला हे विचार करा. प्लेनमध्ये बसलेला माणूस आहे आणि ते आकाशातले तारे पडून गेले, ते असणारे तुमचे स्पेस शिप सगळ्या खाली पडलेल्या आहेत, सॅटेलाइट तुटून पडलेला आहे, तो माणूस विमानातनं उतरणार कसा खाली? आणि कुठं उतरणार, कुठं जागा आहे त्याला? काय वैमानिकाला संदेश काय मिळणार आहे? सगळं गोंधळ हे त्याच्या विमान, त्याला धडकलं, ते त्याला धडकलं, हा मेला, तो मेला आणि सगळीकडे. बरं तुम्ही टी व्हीवरती बातम्या बघून तर म्हणताना या राज्यात भूमिकंप झाला, त्या तुमचा टी व्हीच बंद आहे, तुमचा मोबाईल बंद आहे. कशा पद्धतीने तुम्हाला वार्ता मिळणार आहे? कोणत्या गोष्टी मिळणार आहे? तुमचा पेशंटचं ऑपरेशन झालं का नाही आणि तो पेशंट सिरियस आहे का नाही? मॉनिटर लावलेलं आहे आणि ते मॉनिटर तुमच्या हृदयाचं आणि ठोके तुम्हाला सांगतं आणि तुमच्या नाडीचे ठोके सांग, सगळंच बंद आहे. आता कसं काय वाचणार तुम्हाला? मे पेशंट मेलाय काय जिवंत हे कळत नाही का? या लोकांनी पश्चाताप केला नाही. तो म्हणतो जिवंत राहण्याची एकही सुविधा मी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार नाही. देवाचा क्रोध खाली लिहिले वाचा पुढे. व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाराने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे. पुस्तक गुंडाळावं. तसे आकाश. तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले. काय हो? पुस्तक गुंडाळावं. पुस्तक आहे का कोणाकडे? जरा दाखवा मला, ते समजेल तुम्हाला. इथं कुठंकडे आहे दाखवा जरा. इथे हे दाखवत, हे तुम्ही सगळे याच्यावर आहे, ही तुमची पृथ्वी आणि याच्यावरती आकाश आहे. आकाश गुंडाळलं जातं, आतल्या माणसांचं काय? कल्पना करता तुम्ही? साधं चुरगळलं तर याच्यावर दिसायला लागलंय. त्या दिवशी एवढी सँडविच हो
सँडविच गुंडाळताना राहिलेल्या लोकांचं काय माहिती का, सँडविच सारखे आतमध्ये राहतील आणि पृथ्वी आकाश पुस्तक गुंडाळलं जावं तसं आकाश गुंडाळलं जाईल आणि माणसं त्याच्यावरती वर खाली आहेत. काय कठीण अवस्था असेल त्या दिवसामध्ये की ज्या ठिकाणामध्ये, आणि इथं असं म्हटलं जगातले ताकदवान माणसं सुद्धा पळतील. खाली लिहिलंय त्याच्यात, वाचा बरं त्याच्या खाली खाली काय लिहिलंय, व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. हा बेट ढळली, का ढळली, पुस्तक गुंडाळलं, पृथ्वी गुंडाळली, बेट जा बेटाने आपली जागा सोडली. सोलापूर कुठं गेलं, जे सोलापूर इकडं कुठंतरी पुण्याच्या बाजूला होतं, सोलापूर गेलं बेंगलोरकडं, आणि मग आम्ही पाहतो बेंगलोर गेलं कन्याकुमारीकडं, कन्याकुमारी गेली इराणकडं, आणि जो भारत पाकिस्तानला जुमानत नव्हता आणि महाराष्ट्र गेला कुठं गेलाय, तर पाकिस्तानच्या शेजारी. सगळं गुंडाळून गेलं, इकडचं तिकडं तिकडचं इकडं, कुणा घराचा ठिकाणा ना कोणाचा ठिकाणा, गुंडाळलं जाऊन सगळा काय हाहाकार असेल. एक माणूस सकाळी उठून बघतो तर काय, अरे तो म्हणतो माझ्या शेजारी हा कोणत्या भाषा बोलणारा माणूस आलाय, वेगळाच व्यक्ती शेजारी. आणि मग तिथं सांगितलं, अरे बेटच हल्ली तुझं काय घेऊन बसलंय, अहो तुम्ही हलत नाही म्हणून देव बेटच हल म्हणून टाकतो. कधी कधी आमचे हलणं न हलणारे स्वभाव असतात. देव म्हणतो तुम्ही त्या स्वभावात राहा, आता बघा या स्वभावाचा परिणाम, मी तुम्हाला असं हलवील, बेट हलवून टाकेल. लक्षात ठेवा त्या दिवशीचं एकाकीपण, विचार करा. आज तरी तुम्ही महाराष्ट्रात राहताना तुमचं ठिकाण बदललं, पुण्यावरून मुंबईला गेला तरी आपलीच लोक दिसत आहेत, पण देव ज्यावेळेस बेट हलवेल ना तर तुमच्या भाषेचा माणूस तुम्हाला सापडणार नाही. मग आता विचार करा, जर चांगल्या आत्ताच्या भाषेमध्ये जर एकमेका संगती आम्ही चांगले संबंध ठेवले तर तो अनुभव आम्हाला कधीच येणार नाही, म्हणून आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. किती सुंदर नाही का, पुढे काय म्हटलं वाचा बरं. हा बेट सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. डोंगर पण गायब, जा आउटिंगला कुठे जात आता, डोंगरच गायब हो. बरं हे गोष्ट करताना मला एक गोष्ट ध्यानात येते, डोंगर जागा सोडतेत, आम्ही नाही सोडणार बरं का. कोणी जागा सोडली, डोंगर व बेटे, बेटानी जागा सोडली, अजून कोणी, डोंगर. माणसं कुठं सोडतात, अहंकारामध्ये, मीपणामध्ये, गर्विष्ठपणामध्ये, रागामध्ये, द्वेषामध्ये, इतकं काही मनुष्य त्याच्यामध्ये घडून गेला. आणि शास्त्र सांगतं आता देव त्यांनी डोंगर आणि बेट का निवडली याचं कारण, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता माणसाला पण तो म्हटला नाही का, आता चंद्रावरती जागेची बुकिंग चालली, पृथ्वीवरती सगळं काही ते म्हणजे गोंधळाची परिस्थिती, ते म्हटलं की नाही आता इथलं ग्लोबल वॉर्मिंगमुळं उष्णता वाढणार आहे, आता चंद्रावरती जाऊन राहायचं. देवाने तिथंच अतिक्रमण केलं. पहिल्यांदा तो म्हटला चंद्र बिंद्र सगळे उद्ध्वस्त करून ठेवा, यांच्या स्पेसशिप तिथं गेल्या यांना खाली पाडून टाका. आता मग लोक म्हटले नाही बाबा भारतात जर आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तर आम्ही बेटावर, बेटही गायब केले. मग ते म्हटले नाही आता इथं प्रॉब्लेम आहे डोंगरावरती जाऊ, डोंगरही गायब करून टाकले. कुठं पळता, तुम्हाला जागाच त्याने ठेवलं नाही, कुठं पळणार आहे, इकडं पळायचं तिकडं, कुठंच पळायला जागा नाही का. प्रभूनं आपला क्रोध पाठवला आणि तो पाठवत असताना काय म्हटलं वाचा त्याच्यामध्ये, व डोंगर व बेटे, डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली, आपापल्या ठिकाणावरून ढळली, पृथ्वीवरील राजे, राजे व मोठे अधिकारी, मोठे अधिकारी, सरदार, सरदार, श्रीमंत, श्रीमंत व बलवान लोक, बलवान लोक, सर्वदास, सर्वदास व सर्व स्वतंत्र माणसे, सर्व स्वतंत्र माणसं गुहात व डोंगरातील खडकातून, डोंगरातील खडकातून लपली, लपली, आणि ते डोंगरास, डोंगरास व खडकास म्हणाले, खडकास म्हणाले, आम्हावर पडून, आम्हावर पडून, राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टी पुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून, क्रोधापासून आम्हास लपवा, लपवा, कारण, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस, मोठा दिवस आला आहे, आला आहे, आणि कोणाच्याने टिकाव धरवेल, कोणाच्याने टिकाव धरवेल, प्रश्न केला त्यांना. श्रीमंत लोक, अधिकारी, सरदार, बलवान, स्वतंत्र, कोणी स्वतंत्र, तो कुणाला मानत नाही, देवालाही मानत नाही, पाप पण मानत नाही, पुण्य पण मानत नाही, तो स्वतंत्र आहे, दास आहे, गुलाम आहे. आता क्रोध देवानं पाठवल्यावर तो म्हटला श्रीमंत माणसाला पण मी सोडणार नाही, श्रीमंत ना तुमचा पैसा तुम्हाला वाचवणार आहे. किती साठवता पैसा,
आणि कुठं पळता तुम्ही? पळायला जागाच नाही ना, लपायला जागाच नाही, बेट उद्ध्वस्त करून टाकली. आकाशामध्ये पळताय पैसा घेऊन श्रीमंत लोकांनी, आणि वरती बुकिंग करून ठेवली, चंद्रावरती आपला प्लॉट घेऊन ठेवलेला आहे. तो म्हणतो आता जा, तिथं जायचे मार्ग बंद केले, सगळ्या स्पेसशिप तोडून टाकल्या जिथं तुम्ही पोहोचणार होता, यान जाणार होतं. आणि मग ते म्हटले काय हो, इथं सगळा पृथ्वीवर गोंधळ चाललेला आहे आणि आमच्या देशामध्ये हाहाकार झाला आहे, आणि पटकन तुमचं एखादं यान असेल तर आम्ही बुकिंग करतो, आम्हाला तिकडे घेऊन जा. तो म्हटला कसं काय पाठवायचं, यान सगळे संपलेले आहेत, काहीच राहिलेलं नाही, आता जाता येणार नाही. श्रीमंत माणूस म्हणतो आता या पैशाचं काय करो? आणि मग ते म्हटले कुठं जावं, डोंगराकडे गेले. डोंगराला कधी डोंगराशी बोलत नाही, ते डोंगराशी बोलायला त्या दिवशी गेले. म्हटले डोंगरा आम्हाला लपो का, तर क्रोधाचं त्या कोकऱ्याचं तोंड बघितलं, अरे त्याचं तोंड सुद्धा आम्ही बघू शकत नाही, राग त्याच्या तोंडावरती, चेहऱ्यावरती प्रचंड राग आहे. आणि बघा आता तुम्ही गीत गाताना काय तुमच्या फिलिंग्स होत्या नाही का? गाणं गाता, कुठलं गाणं गायला पण ते नाही, नाही एक गाणं गायलं की तुम्ही शेवटचं वर्षी हुजुरी, हा तुमची रडत होता सगळं का? तर तुम्ही प्रभूचं प्रेम पाहिलं आणि तुम्ही देवावरती एवढं प्रेम करता, पण त्या दिवशी पश्चाताप न केल्या कारणानं तुम्ही उभं राहता तर तुम्ही त्याच्या दृष्टीला सुद्धा दृष्टी लावू शकत नाही. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहता, त्याच्या डोळ्यातनं निघणारा अग्नी आणि त्याच्या डोळ्यातनं निघणारा द्वेष आणि त्याच्या डोळ्यातनं निघणारा क्रोध, असं म्हटलं क्रोधाचा महादिवस, महादिवस आहे तो. तो दिवस इतका साधा तुम्हाला वाटतो तितका साधा नाहीये. अधिकारी, मोठमोठे अधिकारी, राजे, देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांना सुद्धा कोणाला वाचू शकत नाही, कोणीच व्यक्ती वाचणार नाही, कोणीच नाही प्रियांनो. पण आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो, पश्चाताप करणारा प्रत्येक व्यक्ती वाचणार आहे, प्रत्येक व्यक्ती वाचणार. कोण पश्चाताप करणारा? आता तुम्हाला असं वाटत असेल नाही माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, नाही, त्या दिवशी कशाचाच उपयोग नाहीये, कशाचाच. लोक जगामध्ये या गोष्टी मिळवण्यासाठी धावपळ करतय, मोठं पद, मोठी जागा, पैसा, सन्मान, या गोष्टी नव्हे. काय मिळवलं पाहिजे? आम्ही देवाकडे एकच मागितलं पाहिजे रोज. काय मागायची तुम्हाला माहिती का? देवा मला पश्चाताप हृदय दे, असं हृदय दे की ज्या हृदयामध्ये मी तुटलेला असेल आणि मी अनेकांसाठी मध्यस्थी करणार असेल. त्यानंतर लुकाचं शुभवर्तमान 13:1-5 वचन पटकन वाचा. पहा लुकाचं शुभवर्तमान 13:1-5 वचन. त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलीकरांचे रक्त, हा पहा इथं काही गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवना संबंधाने आपल्याला स्पष्ट होणार आहेत. त्याच वेळी तिथे असलेल्या कित्येकांनी त्याला ज्या गालिलकरांचे रक्त पिलाताने त्यांच्या यज्ञात मिसळले होते, यज्ञामध्ये मिसळले होते, त्यांच्याविषयी सांगितले, त्याच्याविषयी सांगितलं, मग त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, त्यानं उत्तर देऊन म्हटलं, या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून बाकीच्या सर्व गालिलकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. किंवा ज्या 18 जणांवर शिलोतील बुरुज पडला आणि ते ठार झाले ते यरुश्लेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हास वाटते काय? मी तुम्हास सांगतो नव्हते पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याच्याप्रमाणे नाश होईल. काय इतकं सुंदर सांगितलं ना, पश्चातापाची भावना किती महत्वाची आहे. आता या काळामध्ये काय घडलं माहिती का? तिथं असं म्हटलं, ते येशूकडे आले आणि म्हटले पिलाताने बघा यज्ञ करताना गालिलेकरांना कापलं आणि ते कापून त्यांचं रक्त त्या यज्ञामध्ये टाकलं आणि सगळं धार्मिक गोष्टी ते बोलायला लागले. त्यास ते येशू त्यांना म्हणतो अरे तुम्हाला काय वाटतं, या लोकांनी त्यांचं रक्त त्या यज्ञामध्ये टाकलं म्हणजे ते तो पिलात आणि जे ज्या लोकांनी त्या गलिलकर लोकांना मारलं आणि त्यांचं रक्त यज्ञामध्ये टाकलं म्हणजे पिलात आणि त्याचे सहकारी खूप पापी होते का? म्हणजे ज्या लोकांना मारलं, ज्या लोकांनी मारणारे लोक पापी होते का? तो म्हणला नाही. काय फिलिंग्स, तो पश्चातापासंबंधाने बोलताना काय करतो इथं नेमकं? मनुष्य
का पश्चाताप करत नाही, कोण अपराधी आहे ही भावना समजते का तुम्हाला? येशू त्यांना स्पष्ट करताना सांगतो, ते गालालीकराचं रक्त पिलातानं त्या यज्ञामध्ये टाकलं या गोष्टीचा विचार तुम्ही करू नका. 18 लोकांवरती यरुश्लेमेचा बुरुज पडला आणि ज्यांच्यावरती बुरुज पडला ते पापी होते का याचा विचार करू नका. मग कशाचा विचार करा? मला पश्चातापाची गरज आहे याचा विचार करा. ही भावना. तुमचं जीवन कोण दोषी आणि कोण निर्दोष याचा विचार करणार असेल तर तुमच्यातनं कधीच पश्चाताप बाहेर पडणार नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाचं अवलोकन कराल आणि तुमचे दोष तुम्ही पदरात घ्याल तेव्हा तुमच्यातनं पश्चातापाची भावना निर्माण होईल. आमेन म्हणाल का? हे सगळं सिक्रेट मला त्या दिवशी इतकं चपखलपणे कळालं जे सिक्रेट अजून कुणाला माहीत नाही. लोकांना असं वाटतं पश्चाताप करताना काय पश्चाताप कर, आम्ही नेहमी प्रार्थना करतो देवा आमक्या आमक्याला पापापासून तो सोडो, जे जसं गलिलीकराचं. त्या गलिलीकरांचं रक्त या पिलातानं सांडलं त्या पिलाताला पश्चाताप नाही, ती गरज नाहीये. गलिलीकरांचं रक्त सांडलं तो काय म्हटलं माहिती का? गलिलीकरांचं रक्त पिलातानं सांडलं तुमचं सांडू नये म्हणून तुम्ही पश्चाताप करा. कोण दोषी कोण चुकीचं कोण पाप करतं कोण कशा प्रकारचं जीवन जगतं हे करण्यापेक्षा माझ्या हातून पाप घडू नये याच्यासाठी मी रोज पश्चाताप केला पाहिजे. इच अँड एव्हरी डे. ऐका बरं का, स्पिरिच्युअल लाईफ काय तुम्हाला माहिती का? हे स्पिरिच्युअल लाईफ आहे. मी माझ्या जीवनाची काळजी करायची नाही, माझ्याकडनं नाही कुठलं. आता एवढं सगळं ऐकलं, सूर्य काळा ठिकर होणार आहे, डोंगर पडणार आहे, अधिकाऱ्याचा उपयोग नाही, राजाचा उपयोग नाही. विचार करा, हे वाचणार नाही तर माझ्याकडे तर काहीच पैसे नाही, तो माझं कसं होणार आहे? आता मी माझा विचार केला, माझ्याकडे खरंच एवढे पैसे असते तर मी जगासमोर हात पसरले असते की मला चर्च बांधायला मदत करा. मग आपल्याकडं नाही, आपण कसं वाचणार? हे वाचणार नाही, ज्यांच्याकडे आहे ते वाचणार नाही. पण आम्हाला वाचवणार आमची धार्मिकता. आणि धार्मिकता म्हणजे काय माहिती का? ज्याला वाटतं मी दोषी तो धार्मिक आहे. आमीन म्हणाल का? अजून एक गोष्ट म्हणाल, ज्याला वाटतं तो पापी तो धार्मिक नाही. सिंपल. माझ्यामध्ये पश्चातापाची भावना नाही हे ओळखायचं कसं? मला दुसऱ्याचं पाप दिसतं समजायचं मी पापी आहे, आणि जेव्हा मला माझं पाप दिसतं तेव्हा समजायचं मी धार्मिक आहे. येते का लक्षात? मला मी आता सूरजला पाहिलं, मग सूरजला पाहिल्यावर मला सगळं सूरजचं पाप, त्याच्यापेक्षा मी मोठं पाप आहे. पण मी सूरजला बघत नाही, मी माझ्याकडे बघतो. सहिताने त्याला नेहमी तुम्हाला सांगतो तो जास्त पापी आहे, तू कमी. आता येशूकडं मेजरमेंट आहे काय कमी जास्त, ते टेलरकडे आहे. कापड कमी आहे मग तुम्ही दुसरा आणा जरा जास्तीचं, येशूकडं ते मेजरमेंट नाही. तो काय म्हणतो? तुझं पाप. दानियल म्हणतो माझं पाप, माझ्या घराण्याचं पाप, माझ्या. तुम्हाला नुसतं तुमच्या पापाचा नाही पश्चाताप करायचं, तुमचं पाप, घराण्याचं पाप, राष्ट्राचं पाप. आम्ही जर आमच्या पापाची जाणीव झाली नाही तर घराण्याच्या पापाची होणार नाही, घराण्याच्या झाली तर राष्ट्राच्या पापाची होणार नाही, मग पश्चाताप कसा होणार आहे? म्हणून म्हटलं या ठिकाणामध्ये पश्चाताप करण्यासाठी कोणती गोष्ट अडखण आहे? गालिलकरांचं रक्त पिलातानं यज्ञामध्ये टाकलं हे अडखण आहे. गालिलकरांचं रक्त म्हणजे इकडं हे लोक काय म्हणत आहे? तो पिलात पापी आहे, पिलात पापी आहे, पिलात पापी आहे. येशू म्हटला पिलाताच्या पापाचं नाही, तुमच्या पापाचं बोला. जेव्हा तुमच्या पापाची तुम्हाला जाणीव होईल तेव्हा तुम्ही पश्चाताप कराल. एकदम सिंपल बायबल. मला असं वाटतं याच्यापेक्षा सोपं अजून जगात बायबलच असू शकत नाही. खाली अजून एक वचन वाचा. आता विश्वासणाऱ्या संबंध प्रगटीकरणाचं पुस्तक पहिला दुसरा अध्याय 1-5 वचन. एकच मिनिटामध्ये, 5-6 मिनिटामध्ये आपण संपवू. इफिसेतील मंडळीच्या दूताला लिही जो आपल्या उजव्या हातात, आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करीतो, 7 तारे धारण करतो, जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, सोन्याच्या 7 समयांमधून चालतो, तो असे म्हणतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझी कृत्ये, तुझे श्रम, तुझे श्रम, व तुझा धीर, तुझा धीर, ही मला ठाऊक आहे, मला ठाऊक आहे, तुला दुर्जन सहन होत नाही, दुर्जन सहन होत नाही,
जे प्रेषित नसताना, प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो, आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, असे म्हणतात. त्यांची परीक्षा तू केली, त्यांची परीक्षा तू केलीस आणि ते लबाड आहेत, लबाड आहेत असे तुला दिसून आले, असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी, तुझ्या अंगी धीर आहे, धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःखे सोसली, दुःख सोसलं आहे आणि तू खचून गेला नाही, खचून गेला नाही. तरी तू, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी, याविषयी तुला दोष देणे, तुला दोष देणे मला प्राप्त आहे, मला प्राप्त आहे. म्हणून तू, म्हणून तू कोठून पतन पावला आहेस, कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर, याची आठवण कर व पश्चाताप करून, पश्चाताप कर, आपली पहिली कृत्य कर, आपली पहिली कृत्य कर. आता कुठली मंडळी ती? इफिस. कुठली मंडळी? इफिस. आपण शिलो म्हणू. आपल्याला बाकीच्या मंडळांचं काय करायचं? आपण आपल्या शिलोपुरता विचार करू. जे यूट्यूबवरून ऐकत असतील त्यांनी त्यांच्या मंडळीचा विचार करायचा. आता देवाचं वचन ज्या मंडळीला सांगतो त्या मंडळीतले ते प्रॉब्लेम असतात जगातल्या प्रत्येक मंडळ. आता हे प्रॉब्लेम काय एका मंडळीचे नाही, जागतिक मंडळीचे प्रॉब्लेम. आता ती मंडळी कशी आहे, कसं आहे ती मंडळी, वाच परत वचन. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही जो आपल्या उजव्या हातात. आता सोलापुरातल्या शिलोच्या पाळकाला लिही. कुणाला लिहायला लावलंय? इफिस राहू द्या बाजूला. हे पत्र कुणाला आलंय? मला आलंय. आणि मी तुम्हाला वाचून, दूताला म्हणजे त्या मंडळीचा दूत आहे, तसं मी तुमच्या मंडळीचा पाळक आहे. कदाचित ते महाराष्ट्राला आलेलं पत्र असेल, कदाचित ते आज यूट्यूबचा संदेश जगात कुठंतरी गेला असेल, जगासाठी आलेलं ते पत्र आहे. आणि काय पत्र आहे मंडळांसाठी, काय वाचा. जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करीतो, जो सोन्याच्या सात समयांमधून चालतो, चालतो तो असे म्हणतो. कोण म्हणतो? कोण म्हणतो? मी नाही म्हणत बर का, नाही तर तुम्ही म्हणाल, तुम्ही ठरवून संदेश आला. कोण म्हणताय? हा, काय म्हणतो वाचा. तुझी कृत्य, तुझी कृत्य कशी, तुमची कृत्य. हा, तुझे श्रम, तुझे श्रम व तुझा धीर, तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. हा, मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही, दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना, प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत, प्रेषित आहोत असे म्हणतात, असे म्हणतात. त्यांची परीक्षा तू केली. तुमच्याकडे परीक्षा पण आहे, चांगली परीक्षा तुम्ही करता. आणि ते, आणि ते लबाड आहे, लबाड आहेत असे तुला दिसून आले, असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी, तुझ्या अंगी धीर आहे, धीर आहे. माझ्या नावामुळे, माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे, दुःख सोसला आहे. आणि तू, आणि तू खचून गेला नाही, खचून गेला नाहीस. तरी तू सगळ्या चांगल्या क्वालिटी आहेत. कोणकोणत्या चांगल्या क्वालिटी? धीर आहे, सहनशीलता आहे, काम करण्याची ताकद आहे आणि तुम्हाला दुर्जन सहन होत नाही. सगळ्या चांगल्या गोष्टी. आता इतकी हे सगळं चांगलं बदले त्या एपिस्करच्या मंडळीला म्हटलं असेल, काय सुंदर माझ्याविषयी प्रभू बोलतो. आम्हाला तुम्हाला पण वाटलं असेल किती छान निरोप आला. पण तेवढ्यात देव एक गोष्ट बोलतो. काय गोष्ट? तरी तू, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी, याविषयी तुला दोष देणे, तुला दोष देणे मला प्राप्त आहे, मला प्राप्त आहे. म्हणून तू, म्हणून तू कोठून पतन पावला आहे. तो काय म्हटला माहिती का? तरी सुद्धा या सगळ्या क्वालिटी तुमच्यामध्ये, चर्च मध्ये सगळ्या क्वालिटी असतील. सहनशील मंडळी आहे, अजून कसली आहे? धीर नदारी मंडळी. अजून कसली मंडळी आहे? आत्मे ओळखणारी मंडळी आहे. अजून कसली मंडळी आहे? दुःख सोसणारी मंडळी आहे. अजून कसली आहे? दुर्जन सहन होत नाही. अजून कसली मंडळी आहे? श्रम करणारी. श्रम करणारी किती आहे क्वालिटी. आणि तरी म्हणतो तुम्ही मंडळी कशी आहे? दोष देऊन पडली. काय काय शब्द काय वापरला? तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे. त्याच्या आधी तू पडलाय कुठून? तुझ्या अंगी धीर. म्हणून तू कोठून पडला? पतन पावला आहे, पतन पावला आहे. याची आठवण कर, याची आठवण कर. पश्चाताप करून, पश्चाताप करून आपली पहिली कृत्य, आपली पहिली कृत्य कर. पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, तुझ्याकडे आणि तुझी समयी, तुझी समयी तिच्या ठिकाणावरून, तिच्या ठिकाणावरून काढून टाकी. म्हणजे मंडळीला दिलेलं पाचारण तो म्हणतो मी काढून टाकेल. किती भयानक आहे नाही का? निरंजन घोडके एक प्रार्थना करताना त्यांचा शब्द कायम असतो, देवा तू मंडळीला गौरवातन गौरवाकडे घेऊन चाललेला आहे. एक समय आहे प्रभून शिलोची, एक समय जगामध्ये ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती का
मला कितीतरी कॉल परदेशावरून येत आहेत, ते म्हणतात आम्ही विजाची वाट बघत आहोत आणि इंडियामध्ये येण्याचं कारण काय माहिती का, तर आम्हाला शिलोला भेट देण्याची उत्कंठा आहे, समय ठेवलेली प्रभूनं. आणि आता मंडळीला तो काय म्हणतो माहिती का, सगळ्या क्वालिटी तुमच्यामध्ये आहे पण तरीसुद्धा तुमची पहिली प्रीती. आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या सगळ्या मंडळींची समस्या हीच आहे, मंडळीला जे पहिलं असणारं पाचरण, पहिलं प्रेम, जे पहिलं त्यांचं अंतकरण, जी त्यांची पहिली कृत्य, कदाचित एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये तुम्ही चालत असताना, वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या प्रवाहामध्ये तुम्ही चालत असताना, तुमचं अंतकरण ख्रिस्ताच्या आगमनापेक्षा तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष लावल्या कारणानं तुमचं अंतकरणामध्ये आलेली कटुता, कठोरपणा, आणि तो काय म्हणतो माहिती का, तू कुठून पडला याची आठवण कर. मंडळीला तो सांगत आहे कशाला पश्चाताप करायचा, जे तुमचं पहिलं प्रेम. आणि मला माहिती पहिलं प्रेम जे असतं ना, पहिल्यांदा प्रभूकडे आल्यावर एक भावना असते, काय भावना असते माहिती का, आता ख्रिस्तासाठी जगायचं, ख्रिस्तासाठी मरायचं, सगळं ख्रिस्तासाठी. आणि थोडे दिवस प्रभूमध्ये चालल्यावरती एक भावना येते, चर सोडायचं, यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, याचं असं झालं, तसं त्याचं, काय आत्मिक जीवन. आणि तो येणार आहे, ढगावरती बसून येणार आहे, तारे हलणार आहेत, सूर्य केसाच्या तरवटासारखा दिसणार आहे, कातडी जळून जाणार आहे, आकाशातले तारे जमिनीवरती पडणार आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आत्मिक जीवनामध्ये आम्ही असं पडलेलो आहेत, आत्मिक जीवनामध्ये आम्ही जमिनीवरती आलेलो आहोत. आणि आम्ही प्रार्थना करतो, आम्ही वाट पाहतो, प्रभू लवकर आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, अहो ते आत्मे जी यातना भोगून ख्रिस्तासाठी दुःख सहन केलं, ते आत्मेसुद्धा प्रभूकडे ओरडत आहे, प्रभूजी कुठपर्यंत न्याय आवरून धरणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मंडळीनं, जगातल्या प्रत्येक मंडळीनं आता काय काम केलं पाहिजे माहिती का, पहिल्यासारखं उभं राहून देवाच्या कार्याला समर्पित त्यांनी आपलं जीवन केलं पाहिजे. का? तर तुझी समय तिथून काढून घेऊ नये. शिलो चर्च, प्रभूनं जे पाचरण, जे स्थान, जी जागा तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही साधे लोक नाही आहे. असे लोक जे येतात ना, कुठून कुठून बिचारे आलेत कोल्हापूरवरून, मला वाटते पहाटे 4-3 केव्हा तर लवकर निघाले असतील, पहाटे 4-3 निघाले असतील. साताऱ्याचे बिचारे 2 निघतात, साताऱ्यावरून आलेले लोक 2 येतात, ते नांदेडवरून ते कसे आलेत, सकाळी 6 त्या ठिकाणात ते आलेत, चहा नाही, पाणी नाही, इथं कोण विचारणार आहे, कोण त्यांची देखभाल करणार आहे, ते बिचारे तेवढ्या लांबून येत आहेत. ही समय प्रभूनं तुम्हाला दिलेली आहे, आणि या समयीला टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला आव्हान, एक चॅलेंज आहे, तर तो कुठून पडला याची आठवण कर. देवाचं पहिलं प्रेम कधी विसरू नका, पहिलं प्रेम, प्रभूचं पहिलं प्रेम. मंडळीनं पडू नये, मंडळीनं उभं राहावं, अधिक गौरवामध्ये उभं राहावं. जसं तुम्ही पहिले होता, तसंच तुमचं जीवन प्रभूच्या आगमनापर्यंत तसं असावं. आणि आता तो काय म्हणतो, तू पश्चाताप कर, काय लिहिलं, तरी तू पश्चाताप कर, पश्चाताप कर, नाहीतर केला नाहीस तर, हा केला नाहीस तर, मी तुझ्याकडे येईन, तुझ्याकडे येईल, आणि तुझी समय, आणि तुझी समय तिच्या ठिकाणावरून. हा, मगाशी आम्ही गाणं काय गायलं, आने वाला है, कशासाठी येणार आहे. आता समजा तो आने वाला आहे, आम्ही एवढं नाचलो चर्च म्हणून, पण तो आला आणि चर्च कडे त्यानं पाहिलं तर म्हणतो, नाही मी तुझी समय काढून घेण्यासाठी आलोय, तुला जे गौरव देणार होतं ते गौरव जे तुला दिलं, समय म्हणजे तुमचं गौरव आहे, तो म्हणतो ते गौरवच काढून घेणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तो येणार आहे त्याच्या अगोदर आम्हाला पश्चाताप करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हटला, जर पश्चाताप केला नाही तर तुझी समय तुझ्यापासून काढून घेण्यात येईल. देवाचे प्रिय लोक, एक स्पिरिच्युअल मिनिंग घेऊन आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची उभारणी करणं गरजेचं आहे. म्हणून समय आहे, तोपर्यंतच आम्ही देवाजवळ जाऊ आणि पश्चाताप करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपली मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया.
देवाचं वचन जे आमच्याकडे आलेलं आहे त्यांना आमची अवस्था दाखवलेली आहे. ज्ञानी लोक, श्रीमंत लोक, पैसेवाले लोक, ताकदवान लोक, जेव्हा तो आला त्याच्यासमोर उभं राहू शकले नाही, त्या डोंगराकडे जाऊन म्हणतात आमच्यावर पड. काळा टिक्कर झालेला सूर्य, आग ओकणारा सूर्य, ज्याच्यानं मानवी शरीर काळी ठिक्कर पडलेले आहे, त्या भयानक अवस्थेमध्ये राहणं किंवा आत्ता पश्चाताप करून प्रभूला शरण जाणं, दोन्हीपैकी एक निवड तुम्हाला करायची. अंतकरण जेवढी कठीण कराल तेवढं देव आमच्याविषयी कठीण बनणार आहे. किती कठीण होत नाही आठवत आमच्या चुका आम्हाला, नाही आठवत आमच्यातले दोष आम्हाला, किती कठोरता घेऊन आम्ही जगणार आहोत. पश्चाताप कर, स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. आज दुपारी आमची अंतःकरण देवासमोर तुटू द्या. पवित्र आत्म्यानं आम्हाला सोडून जाण्याच्या अगोदर आम्ही देवासमोर लोटांगण घेऊन त्याला म्हणू, प्रभू क्षमा कर, क्षमा कर. एक दिवस येईल तुम्ही पवित्र आत्म्याला शोधताल, त्यांनी मार्गदर्शन करावं, पण तो तुमचं मार्गदर्शन करणार नाही. एक दिवस येईल पण तो पवित्र आत्मा तुम्ही म्हणाल, पूर्वी तू माझ्याशी बोलत होता, आता माझ्याशी का बोलत नाही, त्यास पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल मी बोलत होता, त्यास तुझा अंतकरण तू कठीण केला. भयानकता ही वास्तव आहे, नरक हे वास्तव आहे, न्याय हे वास्तव आहे. मंडळी म्हणून पश्चाताप करूया. खरंच पश्चाताप करू. ज्याच्यासाठी प्रभूने आम्हाला रानात न इथपर्यंत आणलं, पहिल्या कृत्याची आठवण कर, स्मरण. पहिली प्रीती सोडू नकोस. आज कोणत्या कारणाने आमची अंतःकरण कठीण झाली त्याची आठवण करूया. हे सर्वशक्तिमान देवा, नम्रतेने आम्ही तुझ्या समोर येत आहोत. आमच्या आत्मिक जीवनाची आम्ही कधीच काळजी घेतली नाही. व्यक्तिगतरित्या मी स्वतः तुझ्या हातामध्ये पडत आहे. तुझं माझं नातं हे मजबूत असू दे प्रभूजी. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणत्याच गोष्टी अशा असू देऊ नकोस ज्या माझ्यातनं तुला पसंत नाही. सगळ्या काढून टाक, सगळ्या काढून टाक प्रभूजी. पश्चाताप केल्याशिवाय आम्ही तुझ्याबरोबर राहू शकत नाही. तू आम्हाला स्वीकारावं तो दिवस आमचा दिवस, त्याची वाट आम्ही पाहत आहोत. नाकारलं जाणं, रिजेक्ट करणं, न्यायासाठी तयार राहणं, याची वाट आम्ही पाहत नाही प्रभूजी. मंडळी म्हणून प्रत्येक कुटुंबाला तुझ्या स्वाधीन करतो. त्या भयानक दिवसापासून सर्वांचा बचाव कर. लहानपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला मी तुझ्या हाती समर्पित करतो माझ्या देवा. आम्ही देवाच्या जवळ असणं, वचनाच्या जवळ असणं किती गरजेचं आहे हे आम्ही शिकलो आहे. आमची आत्मिक नेत्र तू कर माझ्या देवा. जे लोक लांबून या ठिकाणामध्ये आलेले आहेत अशा लोकांसाठी प्रार्थना करतो. आशीर्वाद तर त्यांना तू दिलेलेच आहेत, पण खरा आशीर्वाद पश्चातापी अंतकरण आहे. आणि जाताना ते अंतकरण घेऊन गाडीमध्ये देखील त्यांनी बसल्यावर तोच विचार करावा.
यूट्यूबच्या माध्यमातून, गुगल मीटच्या माध्यमातून जे लोक तुझं वचन ऐकत आहे अशा लोकांची आम्ही आठवण करत आहोत माझ्या प्रभू. तुटू दे त्यांची अंतःकरण, पश्चातापाची कृत्य करू दे माझ्या देवा. व्यसनाधीन लोकांची व्यसन सुटू दे, आज त्यांना देवाचा न्याय दिसू दे. खाणीमध्ये दलदलीमध्ये अडकलेले लोक त्यांना समजू दे. आज आमच्या शरीरासाठी आम्ही जगत आहोत, पण एक दिवशी हे शरीर या सूर्याच्या स्वाधीन केलं जाईल आणि सूर्य त्याला करपून टाकणार आहे. किती जोपासना करणार आहे, किती लालसा या शरीराची पुरवणार आहे, की एक दिवशी हे शरीर सूर्य उद्ध्वस्त करून टाकणार आहे. न्यायामध्ये नको, तुझ्यावर उचललं जाण्यासाठी कृपा करू. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अंतःकरण आज बदलू दे, आणि या संदेशानंतर पुष्कळ लोकांचे मेसेज येऊ दे. आम्ही पश्चाताप केला, प्रभूला शरण गेलो, त्या बातम्या आमच्या कानावरती पडू दे माझ्या देवा. आज शेवटचा दिवस समजून आम्ही तुझ्या हातामध्ये पडत आहोत. माहीत नाही 2025 आमच्यासाठी असेल नसेल काय आम्ही पाहणार आहोत आम्हाला माहीत नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे, आम्हाला देवाच्या मुखाला पाहायचं आहे, आणि ते पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये करुणा आणि कृपा आमच्या संबंधानं असावी, शब्बासकीची थाप आमच्या पाठीवरती असावी, तशी मंडळी तयार कर माझ्या प्रभू. चर्च बांधकाम पूर्णत्वास नेत असताना कामगारांना शक्ती दे, ताकद दे, बुद्धी दे प्रभूजी. पावसाची आम्ही आठवण करत आहोत, चांगला पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन जाऊ दे, जेणेकरून उजनी पूर्ण क्षमतेने भरली जावी, पाण्याचा प्रश्न सुटू दे. आलेल्या लोकांना आशीर्वादित कर, तृप्त कर, आणि तुझं गौरव करून घे. तुला महिमा, तुला स्तुती, तुला गौरव देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.